हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण। तर आपण 14व्या अध्यायाला सुरुवात केली होती। 14व्या अध्यायाचे जे सेक्शन्स आहेत ते आपण पाहिले होते। तेरा अध्यायाच्या शेवटी आपण पाहिलं की कशाप्रकारे ज्ञानचक्षुने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातले भेद पाहतात आणि भौतिक प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्गही जाणू शकतात, त्यांना परमलक्षाची प्राप्ती होते। तर ही जेव्हा परमलक्षाची प्राप्ती आपण करत आहोत त्यावेळेस परमलक्षाची प्राप्ती असताना भगवंतांची जी मायाशक्ती आहे आणि त्या मायाशक्तीतून विशेष करून इथे प्रकृतीची जास्त चर्चा होणार आहे आणि ह्या मायाशक्तीद्वारे निर्मित किंवा त्या मायाशक्तीच्या नियंत्रणात असलेले जे तीन गुण आहेत कसे या तीन गुणांद्वारे कशाप्रकारे जीवात्मा या भौतिक जगतात येतो आणि त्याचबरोबर या तीन गुणातून कशाप्रकारे आपण पार पडायचं बाहेर निघायचं हा या अध्यायामध्ये सांगण्यात आलेला आहे। आपण तीन गुणांची चर्चा करणार आहोत आणि त्याचबरोबर कशाप्रकारे भक्तीद्वारे आपण ह्या तीन गुणांच्या पलीकडे शुद्ध सत्वामध्ये आपण प्रस्थापित होऊ शकतो। गुणत्रय विभाग योग त्रिगुणमयी माया। सध्या आपण ज्ञान योगाची चर्चा करत आहोत, बरोबर। पहिल्या 6 अध्यायात आपण कर्मयोगाची चर्चा केली होती। कशाप्रकारे या तीन गुणांद्वारे जीवात्मा जो आहे हा बद्ध होतो याच्याबद्दल आपण पहिल्या काही श्लोकांमध्ये चर्चा करतो। पहिल्या 10 ते 13 श्लोकांमध्ये आपण चर्चा करणार। श्री भगवान उवाच परम भूय प्रवश्यामि तमम यज्ञात्वा मुनयः सर्वे। परम सिद्धी मितो गताले। आणखी पुन्हा मी तुला सर्व ज्ञानातले परम उत्त ज्ञान सांगतो जे जाणण्याने सर्व मुनींना परमसिद्धी प्राप्त झाली आहे। आता इथून पुढचं जे ज्ञान आपण पाहणार आहोत जे ऋषी मुनी आहेत त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली आहे, त्यामुळे हे श्री भगवान म्हणाले आणखी पुन्हा मी तुला सर्व ज्ञानातले परम उत्तम ज्ञान सांगतो जे जाणल्याने सर्व मुनींना परमसिद्धी प्राप्त झाली आहे। तात्पर्य श्रीकृष्णाने 7व्या अध्याय ते 12व्या अध्यायामध्ये शेवटपर्यंत परमसत्य पुरुषोत्तम भगवंतांचे विशद वर्णन केले आहे। आता भगवान श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला अधिक प्रबोधन करीत आहेत। मनुष्याने जर हा अध्याय तात्विक ज्ञान पद्धतीने जाणून घेतला तर त्याला भक्तियोगाचे ज्ञान होईल। 13व्या अध्याय स्पष्टपणे म्हटले आहे की विनम्र भावाने ज्ञानाची जोपासना केल्याने मनुष्य भौतिक जंजाळातून मुक्त होऊ शकतो। असेही स्पष्ट करण्यात आले आहे की भौतिक गुणांच्या संपर्कामुळे जीव या भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध होतो। आता या अध्यायामध्ये ते गुण कोणते आहेत, ते कसे कार्य करतात, कसे बद्ध करतात आणि कशी मुक्ती प्रदान करतात याचे भगवंत वर्णन करतात। या अध्यायामध्ये वर्णलेले ज्ञान हे आतापर्यंत इतर अध्यायांमध्ये सांगितलेल्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ असल्याचे भगवंत स्पष्टपणे सांगतात। हे ज्ञान जाणून घेतल्यामुळे अनेक महान ऋषीमुनीही सिद्धी प्राप्त केली आणि वैकुंठ लोकात प्रविष्ट झाले। आता भगवंत तेच ज्ञान अधिक स्पष्ट रूपात सांगत आहेत। आतापर्यंत वर्णन केलेल्या इतर सर्व ज्ञानमार्गांपेक्षा हे ज्ञान अतिशय श्रेष्ठ आहे आणि हे जाणून अनेकांनी सिद्धी प्राप्त केली आहे। यावरून हे अपेक्षित होते की हा 14 अध्याय जाणणे त्याला सिद्धी ज्याने जाणली त्याला सिद्धी प्राप्त होते। तर सिद्धी प्राप्त करायची आपल्याला करायची आहे ना, परमसिद्धी प्राप्त करायची आहे जी अनेक ऋषीमुनींनी प्राप्त केलेली आहे। आपल्याला अनिमा लगिमा तसल्या सिद्धी प्राप्त करायच्या नाही आहेत, आपल्याला जे ती परमसिद्धी प्राप्त करायची आहे। तर ही परमसिद्धी जी प्राप्त करू शकतो जेव्हा आपल्याला ह्या त्रिगुणातीत त्रिगुणमयी माया जी आहे याचं ज्ञान प्राप्त होईल। सर ह्याला आपण कसं समजू शकतो की हे जे तीन गुण आहेत
हे आपल्या प्रत्येकामध्ये त्या तीन गुणांद्वारे आपण जे आहेत हे नियंत्रित आहोत, आपण जे आहेत हे चालवले जात आहोत. त्याचबरोबर ह्या तीन गुणांद्वारे आपला पूर्ण जो दिवस आहे हा तीन गुणांमध्ये विभाजित झालेला आहे. आपण जे अन्न घेतो ते तीन गुणांमध्ये विभाजित आहे, आपण जे काही ऐकतो हे तीन गुणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे विभाजित आहे. तर आपल्या जीवनात जे काही आपण कार्य करत आहोत, विशेष करून या भौतिक जीवनामध्ये, ते हे तीन गुणांमध्ये नेहमी कुठे ना कुठेतरी घडत असतं किंवा तीन गुणांद्वारे होत आहे. तर हे तीन गुण जर आपल्याला व्यवस्थित समजले आणि त्यानुसार आपण योग्य प्रकारे कार्य केलं तर नक्कीच आपल्या भक्तिमय जीवनामध्ये प्रगती होऊ शकते. त्याचबरोबर आपण जीवन निर्वाह करताना सुद्धा आपण योग्य प्रकारे करू शकतो. नाही तर मग रात के 12 बजे दिन निकलत आहे, सुबह के 6 बजे रात होती आहे, आणि मग नंतर कळायचं की मग मी जीवनात दुःखी काय, हा प्रश्न विचारत जायचा, माझ्या जीवनात दुःख काय. तर अशा प्रकारे आपण नक्कीच समजू शकतो की कशाप्रकारे या तीन गुणांद्वारे आपण परमसिद्धी प्राप्त करू शकतो. त्यामुळे भगवंत स्वतः सांगतात की हे ज्ञान जे आहे परम उत्तम ज्ञान आहे, सर्वोत्तम ज्ञान आहे, आणि या ज्ञानाद्वारे प्रत्येक बऱ्याच महाऋषीमुनी परमसिद्धी प्राप्त केली. त्यात आपला कसलाही संशय नसावा कारण भगवंत स्वतः हे उदाहरणाद्वारे सांगतात. श्लोक क्रमांक 2, इदं ज्ञानम उपाश्रित्य मम साध्यमागता सर्गेपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. जेव्हा आपण हे ज्ञान प्राप्त करतो त्यावेळेस काय होतं याच्याबद्दल भगवंत सांगतात. या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारखा दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य स्वसृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यतीत होत नाही. या ज्ञानाद्वारे स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारखा दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो, म्हणजे भगवंतांचं जे स्वरूप आहे सारूप्य मुक्ती, तशा प्रकारचं दिव्य स्वरूप जे आहे हा जीवात्मा प्राप्त करू शकतो. आणि त्याचप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही, पुनर्जन्म न विद्यते किंवा प्रलयाच्या वेळी व्यतीत होत नाही, किंवा त्या जीवनात म्हणजे तरी तो भगवद्धामात गेला नाही तरीही तो कशाही प्रकारे विचलित होत नाही, किंवा प्रलय आल्यानंतर तो घाबरत नाही किंवा त्याला कसल्याही प्रकारे तो विचलित होत नाही, तो स्थिर असतो. तसं प्रलयाच्या वेळेस जेव्हा भृगुमुनी यांनी प्रलयाचं पूर्ण दर्शन झालं त्यांना, आणि प्रलयाचं पूर्ण दर्शन झाल्यानंतर त्यांनी ते अतिशय विचलित झाले की हे काय चाललंय, आणि त्यावेळेस त्यांनी पाहिलं की तिथे वटवृक्षाच्या पानावरती एक छोटासा बालक जो आहे तो स्वतःचा अंगठा चोखतोय आणि तो अजिबात विचलित झालेला नाही आहे. आणि हे पाहून त्यांना फार आश्चर्य वाटलं आणि त्यावेळेस त्यांच्या तोंडातून जी प्रार्थना आली, वटस्य पत्रस्य फुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामे, ही खूप छान प्रार्थना आहे. ती प्रार्थना त्यांच्या मुखातून आली आणि त्याच वेळेस त्यांनी पाहिलं की कशाप्रकारे सप्तऋषी जे आहेत हे सप्तऋषीसुद्धा तिथे जे मत्स्य अवतार भगवंतांनी जी एक विशेष नाव आणली होती त्या नावेद्वारे ते सप्तऋषी, त्याबरोबर अनेक बरेचसे ऋषीमुनी आणि भृगुमुनी हे स्वतः तिथे बसून त्यांनी हा भौतिक संसार जो आहे हा ओलांडून त्या कशाप्रकारे त्यांनी भगवंतांची प्राप्ती केली याचं खूप छान लिहिल्याचं वर्णन येतं. तर अशा ठिकाणी सुद्धा प्रलयाच्या वेळेस जो भक्त आहे हा विचलित होत नाही, हा अतिशय स्थिर आणि प्रसन्न चेतनेने राहतो. तर तो व्यक्ती जो आहे हा भगवंतांचं स्वरूप प्राप्त करतो, भगवंतांच्या धामात जातो, त्याचा पुन्हा जन्म होत नाही आणि त्याचबरोबर प्रलयाच्या वेळेस तो कधीही कशाही प्रकारे विचलित होत नाही. या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारखंच दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यतीत होत नाही. तर ज्या प्रकारे पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं होतं की हे सर्वोत्तम ज्ञान आहे आणि अशा बऱ्याच ऋषीमुनींनी ही परमसिद्धी प्राप्त केलेली आहे, अशा परमसिद्धी किंवा अशा उत्तम ज्ञान प्राप्त केलेले ऋषीमुनी जे आहेत ते कशाप्रकारे राहतात, किंवा जो कोणी हे जे त्रिगुणमयी मायाचे ज्ञान जे आहे व्यवस्थितपणे घेतो त्याचं पालन करतो तो कधीही विचलित होत नाही तर तो भगवंतांची प्राप्ती करू शकतो. काही अडचण आहे कोणाला?
तर आपल्याला आपलं जे स्वरूप आहे हे माहीत नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपलं स्वरूप काय आहे. आपलं प्रत्येकाचं जे स्वरूप आहे ते फिक्स आहे गोलोकवृंदावनामध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं स्वरूप जे आहे ते जे विचलित होत नाही ते म्हणजे दासाचं स्वरूप. आपण दास आहोत हे स्वरूप आहे. तर ज्या प्रकारच्या 5 मुक्ती आहेत, सारूप्य, सामीप्य, श्राष्टी, सारूप, सालोक्य आणि सारूप सायुज्य, ह्या 5 मुक्ती ज्या आहेत त्या प्रकारे जे हे ज्ञानयोगाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. जो ज्ञानयोगाच्याद्वारे ह्या सर्व ज्ञानाचा प्राप्ती करतो तो कुठल्या तरी मुक्तीची प्राप्ती करतो. वैष्णव जो आहे हा कुठल्याही मुक्तीसाठी प्रयत्न करत नाही, पण तिथेही त्याचं जे स्वरूप आहे गोलोक वृंदावनात गेल्यानंतर त्या स्वरूपात तो तिथे स्थित होतो. एखादा जर वैष्णव आहे हा विष्णूची पूजा करणार आहे आणि तो वैकुंठात गेला, तर वैकुंठात गेल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचं रूप जे आहे ते विष्णूसारखं आहे. चतुर्भुज रूप आहे, त्याला श्यामवर्ण त्याचा रंग आहे, फक्त मोरपंख हा त्यातला विशेष आहे. आणि हे सर्व जी रूपं आहेत ती भगवंतांची सेवा करतायत दास्यभावामध्ये, हे त्यांचं स्वरूप आहे. तर सांगण्याचं तात्पर्य काय की तो व्यक्ती जो आहे त्याला त्या प्रकारचं त्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप त्याला प्राप्त होणार आहे आणि तो पुन्हा ह्या जगात जन्म घेणार नाही आहे. आता तुम्ही जसा प्रश्न विचारला की मोक्ष प्राप्ती झाल्यानंतर काय होतं, मोक्ष काय लिहिले, हा मग तर त्याचं जे ओरिजिनल स्वरूप आहे तो ते गमावत नाही. तर त्याचं ओरिजिनल स्वरूप जे आहे ते तिथंच, जसं मध्ये ती जेव्हा शिल प्रभुपादांच्या वेळेस स्वरूप सिद्धी मंत्र, प्रणाली मंत्र जो आहे तो देण्यात येत होता आणि कोणी सांगत होतं की तू मोरेस आध्यात्मिक जगतामध्ये, तू हा अमुक अमुक आहे आणि मग त्याचं प्रॅक्टिस आतापासूनच कर असं सांगण्यात आलं. मग प्रभुपाद त्या गोष्टीवरती खूप चिडले होते. प्रभुपाद म्हणाली ही एवढी सहजासहजी सोपी गोष्ट नाही आहे की तुमचं स्वरूप काय ते जाणणं. आणि त्या गोष्टीचं समजून सांगताना प्रभुपाद सांगत होते की प्रत्येकाचं स्वरूप जे आहे ते फिक्स आहे. ज्यावेळेस व्यक्तीला मोक्ष प्राप्त, तर मोक्ष ह्याची बरेच वेगवेगळे अर्थ आहेत. मोक्ष म्हणजे लोकांचं ब्रह्मांमध्ये लीन होणं आहे. मोक्ष म्हणजे ब्रह्मांमध्ये जरी लीन झाला तरी त्याचं ओरिजिनल स्वरूप आहे तो गमावत नाही तो. त्याचबरोबर तो व्यक्ती जेव्हा जर तो मोक्ष म्हणजे वैकुंठाचं प्राप्ती केली तर त्याचं जे ओरिजिनल स्वरूप आहे तो तिथे प्राप्त होतो, त्याच्यापेक्षा वेगळं काही होत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा जसं आपण पाहतो मुरारी गुप्तांचं उदाहरण पाहतो आपण, हे सांगण्याचं पाठीमागे तात्पर्य हे आहे की आपलं स्वरूप काय आहे, किंवा आपण ज्यांची पूजा करतो त्यांच्याप्रती तो भाव प्रेम जे आहे हे निर्माण होतं. मुरारी गुप्ता जे आहेत हे चैतन्य लीलेमध्ये होते आणि चैतन्य लीलेमध्ये असताना सुद्धा ते त्यांचं ओरिजिनल स्वरूप जे आहे ते हनुमानजी आहेत. आणि त्यामुळे जेव्हा महाप्रभूंनी महाप्रकाश लीलाचं प्रदर्शन केलं तर त्यावेळेस मुरारी गुप्तांच्या त्यांना शेपूट आली होती, त्यांचा चेहरा जो आहे हा हनुमानजींसारखा झाला होता. किंवा त्यांना जेव्हा विनंती करण्यात आली, मुरारी गुप्तांचे बाकीचे भाऊ जे आहेत ते कृष्णनामचा जप करत होते, पण जेव्हा मुरारी गुप्तांना विनंती केली की तुम्ही कृष्णनामाचा जप करा तर ते प्रयत्न केला, पण नंतर रात्रभर झोपू शकले नाही, खूप विचलित झाले. आणि नंतर आले महाप्रभू म्हणाले की मी राम भक्त आहे, मी रामाचीच पूजा करू शकेल, मला मान्य आहे तुम्ही जे सांगताय ते सर्व काही योग्य आहे, सर्व काही मी त्याचा स्वीकार करतो, पण मी रामाचीच रामाचं स्मरण करू शकतो, मी कृष्णाचं स्मरण करू शकत नाही आहे. तर तशा प्रकारे आपण पाहतो की आपलं प्रत्येकाचं स्वरूप जे आहे ते फिक्स आहे, ते जाणण्यासाठी आपल्याला जो पहिला गंज चढलाय तो व्यवस्थित बाहेर काढल्यानंतर आपल्याला ते स्वरूप करू शकतो. आणि मुक्ती किंवा मुक्ती जरी प्राप्त झाली व्यक्तीला तरी, किंवा मोक्ष प्राप्त झाले तरी, त्याचं ओरिजिनल जे स्वरूप आहे तो गमावत नाही. आणि सध्याच्या स्थितीला आपलं स्वरूप काय, तर दास सर्वंट, हे आपल्याला समजायचं. अजून कोणाचा काही प्रश्न आहे? तात्पर्यामधल्या शेवटच्या काही ओळी. परंतु वस्तुत आध्यात्मिक जगतामध्ये मनुष्याला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते. तेथील सर्व कर्मे आध्यात्मिक असतात आणि तेथील आध्यात्मिक स्थितीला भक्तिमय जीवन असं म्हटले जाते. तेथील वातावरण निर्दोष असते आणि तेथे मनुष्य गुणात्मक दृष्ट्या भगवंतांशी एकरूप असतो. हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आध्यात्मिक गुणांचा विकास करणे आवश्यक आहे. याप्रमाणे तो आध्यात्मिक गुणांचा विकास करतो तो भौतिक जगताच्या उत्पत्तीने तसेच विनाशानेही प्रभावित होत नाही. आपल्याला ह्या अशा आध्यात्मिक गुण जे आहेत ते विकसित करणं अतिशय गरजेचं आहे. श्लोक क्रमांक 3. मम योनी महत ब्रह्म तस्मिन् गर्भं दधात्यहम् संभव सर्वभूतानां ततो भवति भारत. हे भारत, ब्रह्म नामक सर्व संपूर्ण भौतिक तत्व हे जन्माचा स्रोत आहे.
आणि या ब्रह्मालाच मी गर्भस्थ करतो, यामुळे सर्व जीवांचा जन्म शक्य होतो. या श्लोकाद्वारे आपण पाहतो की कशाप्रकारे जीव जो आहे या प्रकृतीमध्ये, या भौतिक प्रकृतीमध्ये जन्माला येतो आणि भगवंत जे आहेत हे परमपिता आहेत, याही गोष्टी आपण जाणू शकतो. कशाप्रकारे जीव जो आहे हा प्रकृतीच्या संपर्कात येऊ शकतो आणि प्रकृती या भौतिक जगतामध्ये येतो, आणि कशाप्रकारे भगवंत जे आहेत हे प्रकृतीचा प्रकृतीचा स्त्रोत आहे, म्हणजे प्रकृतीला गर्भस्थ करतात भगवंत. तर जेव्हा आपण पाचव्या स्कंदाचं अध्ययन करणार आहोत आपल्या भक्तिवैभव कोर्समध्ये, तर त्यामध्ये आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे पूर्ण वैदिक कॉस्मॉलॉजी आहे आणि त्या वैदिक कॉस्मॉलॉजीमध्ये आध्यात्मिक जगत आणि भौतिक जगत या दोन्हीची चर्चा करण्यात येते. तर आध्यात्मिक जगतामध्ये भगवान विष्णू जे आहेत त्यांची दृष्टी जी आहे ही सदाशिवांवरती पडते. आता हे सदाशिव जे आहेत आध्यात्मिक जगतामध्ये सुद्धा कैलाश पर्वत आहे आणि त्या कैलाश पर्वताची जे प्रमुख आहेत ते म्हणजे सदाशिव आहेत. हे सदाशिव जे आहेत हे सुद्धा विष्णूचेच एक्सपान्शन आहे, विष्णूचाच विस्तार आहे. आणि ह्या सदाशिवांद्वारे त्यांच्या ही त्यांची दृष्टी जी आहे ही सदाशिवांवर पडते आणि ती दृष्टी जेव्हा दुर्गा माता पार्वतीवरती पडते त्यावेळेस ह्या भौतिक संसारातल्या ज्या काही जीवात्मा ज्या आहेत हे पार्वती देवीच्या मातेच्या गर्भामध्ये गर्भस्थ होतात. आणि अशाद्वारे भगवंतांच्या दृष्टीद्वारे पूर्ण सृष्टीमधले जे काही जीवात्मा आहेत त्या भौतिक सृष्टीमधले आपण चर्चा करतोय ते त्यांचा जन्म होतो किंवा ते इथे प्रकट होतात त्या भौतिक संसारामध्ये. तर ही शृंखला आणि त्याबद्दलच इथे भगवंत चर्चा आहेत की कशाप्रकारे संपूर्ण भौतिक तत्व हे जन्माचा स्रोत, मी ह्या जन भौतिक तत्वाच्या जन्माचा स्रोत आहे. तर बघ, आपण कोणी विचारलं की कशाप्रकारे भगवंत स्रोत आहेत, ते या श्लोकाद्वारे आपण सांगू शकतो की कशाप्रकारे भगवंत जे आहेत या सर्व भौतिक तत्वाचा स्रोत आहे आणि त्याचबरोबर या ब्रह्मालाच मी गर्भस्थ करतो. आता हा ब्रह्मशब्द जो आहे परम किंवा परमब्रह्माबद्दल चर्चा करण्यात आली, त्यामुळे ब्रह्म जो आहे हे आध्यात्मिक आणि भौतिक या दोन्ही जगतांना भगवंत जे आहेत हे प्रकट करतात आणि विशेष करून भौतिक जगताला गर्भस्थ करण्याचं कार्य जे आहे ते भगवंत करतात आणि त्यामुळे सर्व जीवांचा जन्म शक्य होतो. त्यामुळे भगवंत सर्व जीवात्मा ज्या आहेत ह्या भौतिक जगतामध्ये जन्म घेतात. त्यानंतर आपण पाहतो सृष्टीची निर्मिती जेव्हा ब्रह्माजींकडून झाली आणि त्यानंतर ब्रह्माजींद्वारे वेगवेगळे जीवात्मा जे आहेत हे जन्माला आले ब्रह्माजींच्या शरीरातून. ब्रह्माजींच्या भृगुटेपासून रुद्र आले, ब्रह्माजींच्या नासिकेमधून वराह भगवंत आले, भगवंतां ब्रह्माजींच्या छातीवरून कोण आलं, कानातून कोण आलं, त्यांच्या डोळ्यातून कोण आलं, जांघेतून कोण आलं, असे वेगवेगळे जे वेगवेगळे जीवात्मा आहेत, मग ते देवी देवतांपासून ते राक्षसांपर्यंत मनुष्यपर्यंत सर्वांचा वेगवेगळ्या प्रकारे जन्म झाला. पण ब्रह्माजी जे आहेत हे फक्त एक कारण आहे, एक मेडियम आहे भगवान ब्रह्माजी, कारण नाही आहेत ते कारक आहेत, ते एक मेडियम आहेत ब्रह्माजी जे आहेत ते, आणि सर्व काही आहे ते पाठीमागून भगवंत स्वतःच करत आहेत. जसं आपण नेहमी सांगतो ना, तेने ब्रह्महृदय आदि कवय मुह्यंती असुर, तेव्हा त्याचं वर्णन करण्यात त्यात सांगितलंय काय की ब्रह्माजींच्या डोक्यामध्ये एक ब्लू प्रिंट, म्हणजे एखादी बिल्डिंग बांधायची असेल तर त्याची एक ब्लू प्रिंट असते, आर्किटेक्चरल डिझाईन असते. तर ते डिझाईन जे आहे ह्या ब्रह्मांडाचं पूर्ण किंवा ह्याच्यात काय कशाप्रकारे विस्तार व्हावा हा भगवंतांकडूनच आलेला आहे. त्यामुळे ब्रह्माजींनी जरी ह्या सृष्टीची निर्मिती ब्रह्मांडाची सृष्टीची नाही म्हणू शकत, ब्रह्मांडाची निर्मिती केली असेल तरी त्या निर्मितीची पूर्ण बुद्धी ही भगवंतांकडून आली. म्हणजे एखादा इंजिनियर असतो तो काहीतरी मशीन बनवतो, काहीतरी बिल्डिंग बनवतो, पण त्याला बुद्धी देणारा कोण आहे? भगवंत. दुसरा इंजिनियर म्हणू नका, भगवंत आहे त्याला बुद्धी देणार. त्यामुळे भगवंत जे आहेत हे सर्व कारणाचे कारण आहेत. तर हे आध्यात्मिक जगतातलं सांगितलं तुम्हाला की शिवजींवरती दृष्टी ठेवत, म्हणजे हे शिवजी म्हणजे सदाशिव आहेत जे भगवंत विष्णूंचे विस्तार आहे. जे शिवजी इथे येतात ते शिवतत्व वेगळं आहे, जे भौतिक जगतातलं शिवतत्व आहे हे शिवतत्व पूर्णपणे वेगळं आहे. जे सदाशिव जे आहेत, जे आपण पाहतो ना की अद्वैत आचार्य जे आहेत हे सदाशिव आहेत, तर ते अद्वैत आचार्य जे आहेत हे विष्णू आहेत स्वतः आणि ते सदाशिव आहेत. आणि हे सदाशिव जे आहेत आध्यात्मिक जगतात सदाशिव असतात, त्या विष्णूंची दृष्टी जी आहे ही सदाशिवांवरती पडते आणि सदाशिवांची दृष्टी पार्वती मातेवर पडते आणि पार्वती मातेला त्यामुळेच ह्या भौतिक संसाराची जगन्माता म्हटलं जातं. ह्या त्यांच्याद्वारे सर्व जीवात्मांची त्या आई आहेत, जीवात्मांचं आई कोणीतरी आज. पण इथे आपल्या समोर दिसण्यासाठी काय आहे की हा विस्तार कसा झाला आहे, ब्रह्माजींपासून झालेला आहे. आपण भागवतमध्ये तेही शिकतो, भागवतममध्ये की ब्रह्माजींपासून विस्तार झाला. तर हे
पाठीमागे बॅकग्राऊंडमध्ये हे सगळं झालेलं आहे आणि ब्रह्माजी जो आहे हे कार्य करतायत असं दिसतंय, की ब्रह्माजी जे आहेत हा विस्तार पूर्ण करतायत असं दिसतंय. ठीक आहे, पण जीवात्मांचा जन्म जो आहे ब्रह्माजींच्या शरीरातून होण्याच्या आधीच जगन्माता पार त्यांच्या दुर्गा मातेच्या गर्भातून झालेला आहे. ठीक आहे, समजलंय? काहीतरी कन्फ्युजन आहे? ठीक आहे, याच्यासाठी भक्तिवैभव करायचं. माझा सगळ्यात आवडतीचा टॉपिक आहे पाचव्या स्कंदातला. तो पाचव्या स्कंदामध्ये दोन आवडती टॉपिक आहे त्याच्यामध्ये, एक तो वैदिक कॉस्मॉलॉजी आणि दुसरं आहे फॉरेस्ट ऑफ मटेरियल एन्जॉयमेंट. अशा प्रकारे प्रत्येकाने ब्रह्मचर्याचं पालन करायचं. ठीक आहे. नाही प्रभूजी, आताही तुम्ही करू शकता. कृष्ण भक्तीची ती विशेषता आहे की कसल्याही कधीही कुठे उशीर झालेला नाही आहे. आपण पाहतो की कृष्ण जे आहेत हे पिता आहे आणि प्रकृती जी आहे ही माता आहे. तात्पर्य, जगत विषयीची ही विस्तृत वर्णन आहे. जे काही घडते ते सर्व काही क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगामुळे घडते. भौतिक प्रकृती आणि जीवांचे हे संयोगीकरण स्वतः भगवंतांमुळे होते. महत्त्व हे संपूर्ण सृष्टीचे कारण आहेत आणि त्रिगुणांचा समावेश असणाऱ्या या महत्त्वालाच कधी कधी ब्रह्म म्हटले जाते. परमपुरुष महत्त्वामध्ये गर्भधारण करतात आणि म्हणून असंख्य ब्रह्मांडाची उत्पत्ती शक्य होते. या महत्त्वाचे वेदांमध्ये ब्रह्म असे वर्णन करण्यात आले. आता हे ह्या वाक्याद्वारे अतिशय सोपे वाटायचे समजायला, की कशाप्रकारे परमपुरुष जे आहेत हे महत्त्वाद्वारे महत्त्वामध्ये गर्भधारणा करतात आणि त्याद्वारे असंख्य ब्रह्मांडाची उत्पत्ती होते. भगवंतांच्याद्वारे ही गर्भधारणा झाल्यानंतर असंख्य ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली आहे आणि ह्या ब्रह्मांडामध्ये एक ब्रह्माजी आहेत, त्यांना विस्ताराचं कार्य दिलेलं आहे. आधीच पूर्णपणे उत्पत्ती झाली आहे, जीवात्मांची उत्पत्ती झालेली आहे, पण त्यानंतर ह्या ब्रह्माजींद्वारे या ब्रह्मांडामध्ये त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे विस्तार झालेला आहे. तस्मात एव ब्रह्म नाम रूपम राम रूपन जायते. परमपुरुष या ब्रह्मांडामध्ये बीज रूपी जीवांचे गर्भधारण करतात, जीवाची गर्भधारणा करतात. आकाश जल तेज वायू इत्यादींसहित सर्व 24 तत्वे म्हणजे भौतिक शक्ती आहे आणि या तत्वांच्या समूहालाच महत ब्रह्म किंवा भौतिक प्रकृती असे म्हणतात. जर ह्या 24 तत्वांबद्दलच जर चर्चा केली तर ते पूर्णपणे भौतिक मॅटर आहे, त्याच्यामध्ये कशाही प्रती भौतिक शक्ती आहे. पण जोपर्यंत त्याचा परमब्रह्माशी संबंध येत नाही, त्याचा जोपर्यंत महत्त्वाशी संबंध येत नाही, तोपर्यंत त्याच्या ती जी शरीर जे म्हटलेलं आहे किंवा जे काही ब्रह्मांड म्हणलं आहे ते चलायमान होऊ शकणार नाही आहे, ते अचल अवस्थेत राहणार आहे. त्यामुळे त्याचा भगवंतांशी संबंध, परमसत्याशी संबंध येणं अतिशय गरजेचं आहे. सातव्या अध्यात सांगितल्याप्रमाणे या अपरा प्रकृतीच्या पलीकडे एक प्रकृती आहे, तिला परा प्रकृती जीव असे म्हणतात. भौतिक प्रकृतीशी परा प्रकृतीचा संयोग हा भगवंतांच्या इच्छेमुळे होतो आणि त्यानंतर या भौतिक प्रकृतीपासून सर्व जीवांचा जन्म होतो. भाताच्या राशीत विंचू आणि विंचू आपली अंडी घालतात आणि कधी कधी म्हटले जाते की विंचू तांदळापासून जन्मतो, परंतु भात विंचवाच्या जन्माचे कारण होत नाही. वास्तविकपणे मादीने अंडी घातलेली असतात आणि त्याचप्रमाणे भौतिक प्रकृती ही जीवांच्या जन्माचे कारण नसते. भौतिक प्रकृती ही जीवांच्या जन्माचे कारण नसते. भगवंत हे स्वतः बीज प्रदान करतात आणि असे दिसते की जीव या प्रकृतीपासून उत्पन्न झाले आहेत. म्हणून प्रत्येक जीवाला आपल्या गतकर्मानुसार भौतिक प्रकृतीचे प्रदान केलेले निरनिराळ्या प्रकारचे शरीर प्राप्त होते. याप्रमाणे आपल्या गतकर्मानुसार शरीराद्वारे सुख किंवा दुःख भोगते. या प्रकृत जगतात जीवांच्या सर्व अभिव्यक्तीचे कारण भगवंत आहेत. आपण पाहतो की भगवंत जे आहेत हे परमपिता आहेत, भगवंत जे आहेत हे सर्व कारण कारणम आहेत आणि भगवंतच जे काही भगवंत जे आहेत हे सर्व जीवात्मांचा त्यांच्यापासून जन्म होतो. काही प्रश्न आहे कोणाचा? श्लोक क्रमांक 3 ऑनलाईन भक्तापैकी कोणाला काही प्रश्न आहे? श्लोक क्रमांक 4 यस.
नाही, जे 24 तत्व जे आहेत ही भौतिक तत्व आहेत, आणि महत्त्व जे आहे, हा ठीक आहे, ह्यालाही आपण महत्त्वच म्हणतो. 24 बरोबर या, पण जोपर्यंत त्याचा प्रधान ह्याचा त्याचा आत्मा आणि परमात्माशी संबंध येत नाही, जे 25वं आणि 26वं तत्व आहे, तोपर्यंत हे पूर्णपणे पूर्ण परमब्रह्म किंवा महत्त्व होत नाही. या 24 तत्वांबरोबर ह्यांचाही संपर्क येणं गरजेचं आहे. तर इथे प्रभुपाद जे म्हणतायत की ह्या 24 तत्वांचा जो समूह आहे त्याच्यामध्ये 24 तत्व आणि भौतिक शक्ती, म्हणजे भौतिक शक्ती आणि त्या तत्वांच्या समूहालाच महत् ब्रह्म किंवा भौतिक प्रकृती असे म्हणतात. बघायला पाहिजे मला एक्झॅक्टली का. बरोबर, हे वाक्य लिहू शकता तुम्ही, फक्त एकच मिनिट मला बघू द्यात की महत्त्वाची जी व्याख्या मी ऐकली किंवा वाचलेली आहे ती म्हणजे त्याच्याबरोबर आत्मा आणि परमात्माचा संबंध येणं अतिशय गरजेचं आहे. जोपर्यंत त्यांचा संपर्क येत नाही तोपर्यंत हे महद्ब्रह्म जे आहे हे अचल अवस्थेत आहे. इथे पुढेही प्रपात लिहितात ना की या महत्त्वामध्ये जोपर्यंत परमपुरुष महत्त्वामध्ये गर्भधारण करतात आणि म्हणून असंख्य ब्रह्मांडाची उत्पत्ती होते, त्याद्वारे आपण पाहतो की परमतत्व परमपुरुषाचंही तिथे महत्त्व आहे. ठीक आहे, ह्या वाक्याद्वारे पण आपण पाहतो की महत्त्वत्व म्हणजे सध्या 24 तत्व जे आहेत आणि त्याला भौतिक शक्ती आहे असंही म्हणतात. तेच मला हे कन्फ्युजन आहे, अपरा प्रकृती म्हणजे महत्त्वत्व नाही आहेत. महत्त्वामध्ये पराप्रकृतीचा सुद्धा संबंध असणं गरजेचं आहे. अपरा आणि परा एकत्रीकरण जे आहे हे महत्त्व आहे, हे मी आत्तापर्यंत ऐकलेलं आहे किंवा वाचलेलं आहे. मग एकदा मला हे रिकन्फर्म करावं लागेल. सध्या तुम्ही उत्तर लिहिताना हे लिहा की महत्त्व म्हणजे 24 तत्व किंवा भौतिक शक्ती जी आहे याला आपण महत्त्व असं म्हणतो. प्रभूजी, हरे कृष्ण. प्रभूजी बोला. प्रभूजी, प्रभूजी ने मागे असं पण सांगितलं महत्त्व म्हणजे त्रिगुण. महत्त्व म्हणजे त्रिगुणांना महत्त्व म्हटलेलं आहे. हे 24 तत्वांमधला जो महत्त्व जो आहे 24वा तो त्रिगुण म्हटलं होतं मागे. हो प्रभूजी, 24वं जे आहे हे प्रधान आपण म्हणतो आणि प्रधान म्हणजे 3 गुण जे आहेत ते. बरोबर ना, 24वं तत्व जे तत्व आहे ते म्हणजे प्रधान आहे. प्रधान म्हणजेच महत्त्व म्हणता येईल का मग? नाही प्रभूजी, मी कन्फर्म करतो तुम्हाला सगळ्यांना एकदा सांगतो. ठीक आहे, 24 आणि 23 आपले काउंट बरोबर आहे. 24वा जो आहे तो प्रधान आहे. प्रधान म्हणजे 3 गुण, सत्वगुण रजगुण तीन तमगुण टोटल हे 24वं तत्व आहे. 5 जे आहेत 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय 5 जे विषय वस्तू आहेत, त्यानंतर 3 मनबुद्धी अहंकार आहे 18 आहे, त्यानंतर 5 विषय वस्तू झालं ना तेच 5 महाभूत आहे, अशा प्रकारे 23 होतात आणि त्यातलं 24वं जे आहे ते म्हणजे 3 गुणांचा समूह जे प्रधान. श्लोक क्रमांक 4, सर्व योनेषु कौन्तेय मूर्तय संभवन्तिय तासां ब्रह्म महदो निरहम अहम बीज प्रजापिता. इथे भगवंत सांगतायत की कशाप्रकारे मी जो आहे तो पिता आहे. अहम बीज प्रजापिता. हे कौन्तेय भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे. भगवंत जे आहेत हे पिता आहेत. याच्या आधी कुठे पाहिलं आपण की भगवंत जे पिता आहेत, कोणत्या शोकात पाहिलं का आठवते कोणाला? भगवद्गीतच पाहिले ना, आठवते का काही चर्चा झाली होती अशी? होमवर्क जास्त नाही, जवळच काही श्लोकां काही अध्यायन आधी आपण त्याची चर्चा केली आहे की कशा प्रकारे भगवंत हे पिता आहेत, ते परमपिता म्हणून ओळखले जातात. त्या श्लोकामध्ये परमपिता म्हणून त्यांना वर्णन करण्यात आलेलं आहे. परम, ठीक आहे, अभ्यास करून या.
पुढच्या रविवारी सांगायचं. या श्लोकामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की भगवान श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे मूळ पिता आहेत. प्राणी मातृवंश अपराप्रकृती आणि पराप्रकृतीचा संयोग आहे. असे जीव केवळ याच ग्रहलोकात आढळतात असे नाही, तर ब्रह्मांडात ब्रह्मलोकासहित सर्व लोकांवरती आढळतात. भूमी, पाणी, अग्नी इत्यादी सर्व ठिकाणी जीव आहेत आणि हे जीवांचे प्रकटीकरण प्रकृती मातेमुळे आणि श्रीकृष्णांनी बीज प्रदान केल्यामुळे होते. तात्पर्य हेच होते आहे की भौतिक जगतामध्ये जीवांची गर्भधारणा केली जाते आणि हे जीव आपल्या पूर्वकर्मानुसार सृष्टीच्या उत्पत्ती समयी विविध रूपांमध्ये प्रकट होतात. अहम बीज प्रजापिता, भगवंत जे आहेत हे पिता आहेत हे समजणं गरजेचं. तोमेव माता पिता, तोमेव तुम्ही बंधू सखा, तोमेव. लोक गणपती समोर उभे राहतात त्यांना वाटतं गणपती आहे, शिवजींच्या समोर यावं लागतं त्यांना वाटतं शिवजी आहेत. तुम्ही माता पिता तुम्ही, पण त्या पूर्ण त्याचा श्लोकाचा अर्थ तो फक्त भगवंतांसाठी आहे. तुम्हेव माता पिता तुम्हेव, तुम्हेव बंधू सखा तुम्हेव, तुम्हेव विद्या द्विनम तुम्हेव, तुम्हेव सर्व देव देव. कायेन वाचा मन सुंदर्या बुद्ध्यात्मना प्रकृती सेवा करोनि यज्ञम सकलम परस्वी नारायणाय समर्पयामि. पण तिचं लोकांना हेच माहीत नाही आहे, हेच अज्ञान आहे, हे आपलं दुर्भाग्य आहे आणि त्यामुळे आपल्याला प्रचार करून लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यांना त्यांच्या आरती गाऊन, ज्या आरती ते गातात त्या आरती गाऊनच त्यांना अर्थ समजून सांगणं गरजेचं आहे. आता इथून पुढे आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे आपण बंधनामध्ये अडकतो. या प्रकृतीच्या बंधनामध्ये, मायाशक्तीच्या बंधनामध्ये आपण कशा प्रकारे अडकतो. सत्वम रजस्तम इति गुणाः प्रकृती स्वभावः निबद्धन्ति महाबाहो देह देह देहिनम अव्ययम. भौतिक प्रकृती सत्व, रज आणि तम या तीन गुणांनी बनलेली आहे. हे महाबाहू अर्जुन, जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा या तीन गुणांमुळे, त्रिगुणांमुळे तो बद्ध होतो. आता इथे आपण जे शिकतोय हे अर्जुनाचे प्रश्न नाही आहेत, भगवंत स्वतःहून हे ज्ञान जे अर्जुनाला देतात. अर्जुनाने फक्त विचारलं क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञानम यम काय प्रकार आहे. भगवंत आता खुशीने, स्वतः स्वखुशीने अर्जुनाला सांगतात आणि आता आपण जे शिकतोय हे अत्यंत उत्कृष्ट ज्ञान आहे, श्रेष्ठ ज्ञान आहे. तर इथे आपण पाहतो की कशाप्रकारे या तीन गुणांची निर्मिती आहे जी भौतिक प्रकृतीद्वारे होते आणि हे अर्जुन, हे शक्तिशाली अर्जुन, या जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा या त्रिगुणांमुळे तो बद्ध होतो. अर्जुन, तू जरी महाभाव असेल तरी तूही बद्ध अवस्थेमध्ये आहेस किंवा तूही बांधला जाऊ शकतो. त्यामुळे कोणीही स्वतःला अतिशय शक्तिशाली, बुद्धिमान, अतिशय श्रीमंत, कोणत्याही ऐश्वर्याने पूर्ण जर समजत असेल तरीही तो जीवात्मा या भौतिक प्रकृतीमध्ये तीन गुणांद्वारे बद्ध आहे. श्लोक क्रमांक 6, तात्पर्य: जीव हा दिव्य असल्यामुळे या भौतिक प्रकृतीशी मुळीच कर्तव्य नसते, तरीही भौतिक जगतामध्ये बद्ध झाल्यामुळे तो त्रिगुणांच्या वर्चस्वाखाली कार्य करीत असतो. प्रकृतीच्या विविध रूपांनुसार जीवांना निरनिराळ्या प्रकारची शरीरे प्राप्त झाल्यामुळे त्यांना या प्रकृतीला अनुसरून कार्य करावे लागते. हेच विविध प्रकारच्या सुखदुःखांचे कारण आहे. जसं एखाद्याला जर भूताने झपाटलं तर तो जीवात्मा जो आहे तो वेगळा आहे, तो स्वतंत्र आहे, तो मुक्त आहे, पण त्याला कोणीतरी त्याच्यावरती हावी झालेला आहे आणि त्याच्याद्वारे तो कार्य करून घेतो. तशाच प्रकारे भौतिक, आपण हा जीवात्मा तसा मुक्त आहे, तो दिव्य आहे, पण भौतिक प्रकृतीच्या संपर्कात आल्यामुळे असा बंधनात अडकलेला आहे आणि त्या बंधनाद्वारे तो जो आहे त्या भौतिक प्रकृतीनुसार कार्यरत होतोय. तसा तो जीवात्मा फार दिव्य आहे, त्यामुळे आपली ओरिजिनल आयडेंटिटी जी आहे ती दिव्य आहे. मागच्या अध्यात आपण तेच विशेष करून पाहिलं की कशाप्रकारे प्रत्येक जीवात्मा जो आहे हा दिव्य आहे. तो जीवात्मा जो आहे हा मुक्त आहे, कसल्याही कल्मशांपासून तो मुक्त आहे, पण ह्या भौतिक संपर्कात आल्यामुळे जसं पाण्याचा संपर्क जमिनीशी येतो तो गढूळ होतो, तशाच प्रकारे तो बंधनात अडकला जातो आणि तो त्या वेगवेगळ्या प्रकारे तो नाचवला जात आहे. श्लोक क्रमांक 6, तत्र सत्वम निर्मलत्वम निर्मलत्वात् प्रकाशकम अनामयम सुखसंगेन बंधनाति
ज्ञान संगेन चा नघ। हे अनघ अर्जुना, सत्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आहे आणि हा मनुष्याला सर्व पापातून मुक्त करतो। जे सत्वगुणामध्ये स्थित आहे ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात। पहिल्यांदा सत्वगुणाचं गुणगान केलेलं आहे आणि त्यानंतर सांगितलं की कशामुळे तो सत्वगुण जो आहे हा बंधनाचं कारण ठरतोय। कसा बंधनाच्या कारण ठरतो? तो पहिलं काय सांगितलंय, सत्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आहे आणि हा मनुष्याला सर्व पापांपासून मुक्त करतो। सत्वगुणातून व्यक्ती जो आहे हा पापांपासून मुक्त होतो। हा गुण जो आहे हा निर्मळ आहे इतर गुणांपेक्षा। हे सत्व जे सत्वगुणामध्ये स्थित आहेत ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात। सुखाची भावना जी आहे ती सुद्धा बंधनाचं कारण आहे आणि ज्ञानाची भावना जी आहे बुद्धिपंडित विद्वान ज्ञानमय ते सुद्धा बंधनाचं कारण ठरतात। त्यामुळे सत्वगुणातले व्यक्ती जे आहेत त्यांना काहीतरी लिहायला आवडतं, काहीतरी विचार करायला व्यक्त करायला आवडतं आणि ह्या कारणांमुळे ते बंधनात अडकत राहतात की बाबा माझ्याकडे ज्ञान आहे, मी सत्वगुणात स्थित आहे, मी शांत आहे, मी आनंदी आहे, मी प्रसन्न राहतो आणि त्याचद्वारे त्या गोष्टीमुळे सुद्धा ते त्या बंधनात अडकून राहतात। भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध झालेले जीव विविध प्रकारचे आहेत। कोणी सुखी, कोणी खूप उद्योगी, तर कोणी असहाय्य असतो। हे सर्व मानसिक विकार जीवनाच्या प्रकृतीतील बद्धावस्थेमुळे कारणीभूत असतात। सुखसुद्धा मानसिक विकार आहे, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे। बऱ्याच वेळा आपल्याला सुख हा विकार वाटत नाही कारण प्रत्येकजण सुखाच्या शोधात आहे, तर हा सुख हे सुख त्यामुळेच ह्या भौतिक जगतात सुख शोधण्याचा आपण प्रयत्न केला नाही पाहिजे किंवा ह्या भौतिक जगतातल्या सुखाच्या पाठीमागे नाही लागला पाहिजे। कारण ह्या भौतिक जगतातलं सुख जे आहे हे धन, संपत्ती, ऐश्वर, सौंदर्य या गोष्टींमुळे येऊ शकतं, पण हे प्रत्येक गोष्ट जी आहे ही बंधनाचं कारण ठरणार आहे। त्यामुळे आपण आध्यात्मिक सुखाच्या पाठीमागं लागणं गरजेचं आहे। आपण तसा जीवात्मा जो आहे हा जसा तो आपण पाहतो सच्चिद आनंद आहे, आनंद म्हणजे पूर्णपणे ब्लिसफुल आहे, तो प्रसन्न आहे, त्यामुळे सुख आनंद हे प्रत्येक जीवात्म्यामध्ये आहेच, पण भौतिक सुख आणि आनंदाच्या पाठीमागे जो व्यक्ती लागला तर ते प्राप्त करण्याने व्यक्ती आणखीन जास्त बंधनात अडकणार आहे। त्यामुळे सुख जे आहे हे बंधनाचं कारण आहे। आपण इथे पाहतो की कशाप्रकारे निरनिराळ्या प्रकारे हा मानसिक विकार आहे। प्रपद खूप छान प्रकारे सांगतात की सुखी, कोणी खूप उद्योगी आहेत, सर्व मानसिक विकार आणि कोणी असहाय्य आहे, हे सर्व मानसिक विकार आहेत। जीवांच्या प्रकृतीतील बद्धावस्थेला कारणीभूत असतात। निरनिराळ्या प्रकारे हे ते कसे बद्ध होतात याचे वर्णन भगवद्गीतेच्या या विभागात करण्यात आले आहे। आता कशाप्रकारे बद्ध होतात त्याचं वर्णन करणं, सत्वगुणाचं बंधन काय आहे, सुख आणि ज्ञान याची भावना हे बंधन आहे। सत्वगुणी मनुष्य हा भौतिक दुःखांनी तितकासा प्रभावित होत नाही आणि भौतिक ज्ञानामध्ये प्रगती करावयाची जाणीव त्याला असते। सत्वगुणाचा प्राधान्य प्रकार म्हणजे ब्राह्मण होय, कारण तो सत्वगुणात स्थित असतो। सत्वगुणी मनुष्य पापकर्माच्या फळांपासून प्रायः मुक्त असतो आणि या पापाच्या अभावामुळे जाणीवेमुळे त्याला सुखाचा अनुभव येतो। वास्तविकपणे वेदात म्हटले आहे की सत्वगुण म्हणजे अधिक ज्ञानाने अधिक सुख आहे होय। हे येथे अडचण अशी आहे की जेव्हा सत्वगुणामध्ये स्थित होतो तेव्हा त्याला असा भ्रम होतो की आपणच अधिक ज्ञानी आहोत आणि इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत आणि या समजुतेमुळे तो बद्ध होतो। याचे उत्तम उदाहरण म्हणजे वैज्ञानिक आणि तत्वज्ञानी आहेत। प्रत्येकाला आपल्या ज्ञानाचा फार अभिमान असतो आणि सामान्यतः दोघांचेही राहणीमान उच्च दर्जाचे असल्यामुळे त्यांना एक प्रकारच्या भौतिक सुखाचा अनुभव येतो। बद्ध जीवनातील या सुखाच्या भावनेमुळेच ते सत्वगुणाद्वारे बद्ध होतात। याप्रमाणे त्यांना सत्वगुणी कार्य करण्याचे आकर्षण असते। हरे कृष्णा, क्लासमध्ये बोलू नका। याप्रमाणे त्यांना सत्वगुणी कर्म करण्याचे आकर्षण असते आणि जोपर्यंत त्यांना अशा प्रकारचे कर्म करण्याचे आकर्षण असते तोपर्यंत त्यांना प्राकृतिक गुणांना अनुसरून कोणत्या ना कोणत्या प्रकारचे शरीर धारण करावयाचे करावेच लागते। म्हणून त्यांनी मोक्षप्राप्ती किंवा वैकुंठ लोकाची प्राप्ती होण्याची संभावना नसते। पुन्हा पुन्हा सत्वगुणी
मनुष्य तत्वत्वेत्ता वैज्ञानिक इत्यादी बनू शकतो आणि पुन्हा जन्ममृत्यूच्या दुस्तर चक्रामध्ये त्याला भटकावेच लागते. परंतु मायाजनित मोहामुळे मनुष्याला वाटते की हेच जीवन सुखकारक आहे. काही व्यक्तींना फार आवड असते PhD डबल PhD वेगवेगळ्या पोस्ट वेगवेगळ्या गोष्टी घेऊन डोक्यावरती फिरतात. त्यांना वाटतं मी खूप ज्ञानी आहे, खूप बुद्धिमान आहे, मी बरंच काही करू शकतो. असे कित्येक बुद्धिजीवी आहेत, तत्वज्ञानी आहेत, भरपूर तत्व लिहितात, पण काही त्याचा उपयोग नाही आहे. त्यांना पुन्हा जन्म पुनरपी जन्म पुनरपी मरणम आईच्या जठरामध्ये पुरत जन्म घ्यावाच लागणार आहे. आणि हे दुःखमय चक्र जे आहे त्यांच्या जीवनातही चालू राहणार आहे. तिथे दुःख कमी आहे, सुखाचा अभाव जास्त आहे. तिथे जे आहे हे ज्ञान आहे, ज्ञानस्थितीमध्ये असल्यानंतर तो एक अहंकार आहे की मी ज्ञानी आहे, मी सर बाकीच्यांपेक्षा वरिष्ठ आहे. बऱ्याच वेळा ज्ञान जे आहे त्याचा प्रभाव करतो व्यक्तीवरती. त्यामुळे आपण पाहिलं जो विद्वान व्यक्ती आहे, जो भक्त आहे विशेष करून, तो काय विद्या विनय संपन्न आहे. त्याला विद्या प्राप्त होते त्याच्याकडे विनय आला पाहिजे, पण ज्याच्याकडे ज्ञान येतं त्याच्याकडे विनय येत नाही, त्याच्याकडे अहंकार येतो. त्यामुळे तो व्यक्ती अहंकारी व्यक्ती बंधनाचं कारण ठरतो. काय सगळ्यात जास्त बाहेर पडणं अवघड सत्वगुणामधून. कारण सत्वगुणामध्ये गेल्यानंतर व्यक्तीला वाटतच नाही की माझ्या जीवनात दुःख आहेत, मी कमी आहे काहीतरी, माझ्यामध्ये काहीतरी बदल करण्याची गरज आहे. सत्वगुणामध्ये गेल्यानंतर व्यक्तीमध्ये एवढा अहंकार येतो की त्या व्यक्तीला वाटतं की माझं सर्व काही योग्य आहे आणि पूर्ण जगाने मला पालन करावं. हा त्याचा एक तो मिथ्या अहंकार असतो, एक भ्रमामध्ये तो अडकतो. त्यामुळे सर्वात भयंकर जे आहे हे सत्वगुणातून बाहेर निघणं. असे सत्वगुणी व्यक्ती जे आहे ते भक्तांचं सुद्धा ऐकत नाही किंवा भक्तांकडूनही काही ऐकून घेण्यासाठी तयार नसतात असे सत्व. असो रजोरागात्मकं विद्धि तृष्णासंगं समुद्भवं तन्निबद्धाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनं. हे कौन्तेय, असंख्य वासना आणि महत्वाकांक्षामुळे रजोगुण उत्पन्न होतो आणि यामुळे देहधारी जीव सकाम कर्मांशी बांधला जातो. भगवंत फार कृपाळू आहेत. इथे सकाम कर्माशी बांधला जातो म्हणतो, त्याला वाटलं कमीत कमी तो सकाम कर्मयोगातही बांधला जातो, म्हणजे सकाम कर्म करतो असं. पण दुर्भाग्याची अशी गोष्ट आहे की रजोगुणामुळे जास्तीत जास्त व्यक्ती जो हा विकर्मामध्ये लागतो. भगवंत इथं कर्माबद्दल चर्चा करतात किंवा चांगल्या कर्मांबद्दल चर्चा करतात, त्यामुळे भगवंताला सकाम कर्मात लागतो म्हणतात. पण जास्तीत जास्त रजोगुणामध्ये व्यक्ती जो आहे हा विकर्मामध्येच जास्त रस घेतो. असो हे कोणतेही असंख्य वासना आणि महत्वाकांक्षामुळे रजोगुण उत्पन्न होतो. तर हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे की आपण महत्वाकांक्षी आहोत का, आपण जास्तीत जास्त खूप जास्त महत्वाकांक्षी आहे का, आणि आपल्या जीवनामध्ये ज्या इच्छा आहेत किंवा वासना आहेत त्याच्यावर आपलं काही नियंत्रण आहे का. एका भक्ताने नेहमी आत्मपरीक्षण करणं, वारंवार आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. इंट्रोस्पेक्शन व आत्मपरीक्षण जर व्यक्तीने केलं तर त्याला नक्कीच मदत होणार आहे की बाबा मी माझ्या वासना इच्छा कमी करतोय की त्या वाढवतोय, किंवा त्या वाढवण्यासाठी काही गोष्टी मी त्याचा हे करतोय, ज्या प्रेरक नाही आहेत त्याच्या प्रेरक गोष्टी घेतोय, हे पाहणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर महत्वाकांक्षी, बऱ्याच वेळा हे सांगितलं जातं की भक्त जो आहे जे भक्तीमध्ये येतात ते महत्वाकांक्षी नसतात, भक्तीमध्ये येतात ते सगळे नीरस होऊन जातात, त्यांना काही रस नाही आहे, त्यांना काही रुची नाही आहे. पण त्यामुळे मुलांना भक्तीमध्ये आणायचं की नाही, पाठवायचं की नाही, हा खूप मोठा प्रश्न पडतो ग्रस्त जीवनात असतानासुद्धा. मग आपलाही मुलगा नीरस झाला तर, महत्वाकांक्षी राहिला नाही तर, मग भविष्यात तो उभा कसा होणार, संसारात चालणार कसा, ह्यात काहीच अर्थ नाही आहे. हे आपल्यामधला रजगुण जो आहे हा आपण दुसऱ्यावरती टाकण्याचा प्रयत्न करतो. हे पहिली गोष्ट भक्ताला ही समजणं गरजेचं आहे की बाबा माझ्या जीवनामध्ये जे कर्म आहेत माझी, किंवा माझ्या जीवनातले जे बालक आहे किंवा जे काही ज्यांची कर्म आहेत, त्या कर्मानुसार त्याला फळ मिळणार आहे. आणि त्या कर्माचं फळ जे आहे ते त्यानुसार ते व्यक्तित्व आहे, सुख दुःख ऐश्वर ह्या सर्व गोष्टी त्याला प्राप्त होणार आहेत. नाव फेम वेव काय आहे ते सर्व गोष्टी प्राप्त होतात. त्यासाठी अनेक अधिक अथक परिश्रम करणं म्हणजे एक महत्वाकांक्षी वृत्ती किंवा वासनेची वृत्ती आहे. त्यामुळे आपण असं अथक परिश्रम करून काहीतरी प्राप्त करणं हे योग्य नाही आहे, म्हणजे रजोगुणाचं लक्षण आहे. आणि रजोगुण जो आहे हा बंधनासाठी, खूप जास्तीत जास्त बंधनासाठी कारक ठरतो. व्यक्ती जो आहे हा जास्तीत जास्त बांधला जातो कारण त्याची इच्छा आणि वासना ह्या नेहमी वाढत जातात. कदाचित कमी असं होत नाही, जेव्हा ती एक इच्छा पूर्ण करायला जातो त्यात दुसरी इच्छा वाढणार आहे, ती जेव्हा वाढत जातो त्या वाढत जाणार आहे, तो गुरफटला जातो त्याच्यामध्ये.
आणि त्यामुळे तो जास्तीत जास्त बंधनामध्ये कारणीभूत ठरतो. रजोगुणाचे लक्षण म्हणजे स्त्री आणि पुरुषांच्यामधील आकर्षण होय. स्त्रीला पुरुषाचे आणि पुरुषाला स्त्रीचे आकर्षण असते, यालाच रजोगुण म्हटले जाते. कामवासना हे रजोगुणाचं लक्षण आहे आणि या गुणाच्या वृद्धीने मनुष्यामध्ये भौतिक उपभोग घेण्याची तीव्र आकांक्षा उत्पन्न होते. इंद्रियतृप्ती करण्याची इच्छा उत्पन्न होते. रजोगुणी मनुष्याला इंद्रियतृप्तीकरिता समाज किंवा देशाकडून मान प्रतिष्ठा प्राप्त करण्याची इच्छा असते आणि त्याला सुंदर पत्नी, घर, गोंडस मुलं इत्यादी गोष्टींची इच्छा असते. हे सर्व रजगुणांमुळे घडते. मुलांना विचारतात ना की बाबा तुम्हाला काय करायचं भविष्यात जाऊन, तुम्हाला डॉक्टर व्हायचं का व्हायचं आहे, माझं छोटंसं घर असावं, माझ्याकडे गाडी असावी, मला छान छान सुंदर पत्नी असावी, माझ्याकडे गोडगोड मुलं असावीत. तर त्याचं प्रत्येकाचं एक एक कल्पना असते, त्याचं प्रत्येकाचं एक स्वप्न त्यांनी बनवलेलं असतं, पण ते स्वप्नसुद्धा रजोगुणातून उत्पन्न झालेलं आहे. त्यामुळेच आपण म्हणतो की जेव्हा बालक जे आहे हा कुमार अवस्थेमध्ये येतो तेव्हापासून त्याला तो कर्मबंधनात अडकतो, किंवा तेव्हापासून त्याने कौमारम आचरत प्राज्ञात, कुमार वयापासून त्याने भगवंतांची भक्तीची धर्माचं पालन करणं गरजेचं आहे. हे का सांगितलंय, कारण 5 वर्षाच्या बालकापासून हा रजोगुण जो आहे हा अतिशय प्रकट होतो. कामवासना जी आहे ती जागृत होते, रजोगुण जो आहे हा प्रकट होतो आणि त्या रजोगुणामुळे वासना निर्माण होणे, भौतिक इच्छा निर्माण होणे हे फार प्रकट प्रबळ होतं आणि त्यामुळे लहानपणापासून हे ज्ञान जे आहे ह्याचं देणं फार गरजेचं की बाबा गुण काय आहे, त्या गुणातून बाहेर निघणं काय गरजेचं आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट उदाहरणांद्वारे, कथेद्वारे लहान बालकांना सुद्धा समजून सांगणं फार गरजेचं आहे की कशाप्रकारे धर्माचं पालन करणे, भगवंतांना शरण जाणे हे आपल्याला अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे आर्ट ऑफ पॅरेंटिंग म्हणजे पालकांचं हे सर्वात महत्त्वाचं कर्तव्य आहे की आपण हे स्वतः शिकतोय आणि आपण शिकवतोय सुद्धा. नाहीतर या गोष्टींचं ज्ञान देणं वेगवेगळ्या प्रकारे ते फार गरजेचं, अतिशय गरजेचं. नाहीतर मग आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही देते असतं ना, टिपिकल जो मैंने नहीं पाया वो मेरे बेटे को देना चाहता, जो रजोगुण मैं पूरा नहीं कर पाया वो रजोगुण मेरे बेटे को मैं दे दूंगा, असं झालं ते. तसं व्हायला नको. आता याच्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा प्रत्येकाच्या पर्सनल अडचणी वेगवेगळ्या असू शकतात, प्रत्येकाचा स्वीकार करण्याचा कल पण वेगळा असू शकतो, पण आपल्याकडून हा प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण त्याच्याकडे जर जो जे बालक आहे त्याच्याकडे रजगुण आणि किंवा तमोगुण आधी पूर्वजन्मापासूनच खूप असेल आणि तो गुण घेऊन जात असेल तर त्याला सत्वगुणामध्ये आणणं अवघड. ठीक आहे. रजोगुणी मनुष्याला इंद्रियतृप्ती करता समाज किंवा देशाकडून मान प्रतिष्ठा प्राप्त करण्याची इच्छा असते आणि त्याला सुंदर पत्नी, घर, गोंडस मुले यांची इच्छा असते. सर्व रजोगुणामुळे घडते. जोपर्यंत मनुष्य या गोष्टीच्या मागे लागलेला असतो तोपर्यंत त्याला अतिशय कठीण परिश्रम करावे लागतात. यास्तव या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की असा मनुष्य कर्मफलांवरती आसक्त होतो आणि म्हणून या कर्मामुळेच तो बद्ध होतो. आपल्या पत्नीला, मुलाबाळांना आणि समाजाला संतुष्ट ठेवण्यासाठी आणि आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी त्याला कर्म करावे लागतात. म्हणूनच सर्व जग प्राय रजगुणीच आहे. आधुनिक संस्कृती ही रजगुणात प्रगत झाली आहे. पूर्वीच्या काळी सत्वगुणी अवस्था ही प्रगत मानली जात असे. सत्वगुणी मनुष्यांना जर मोक्षाची संधी नसेल तर रजगुणांमध्ये बद्ध झाल्याबद्दल काय बोलावे. ठीक आहे. श्लोक क्रमांक 8. प्रभुजी. यस प्रभुजी. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. दंडवत प्रभुजी. आता तुम्ही मागच्या श्लोकामध्ये म्हटलात ना की जे सत्व गुणात असतात तर ते आपण आता म्हणजे भगवंतांची भक्ती करतो किंवा काय जे आपल्याकडनं थोडंफार होतं, म्हणजे मी माझ्या हिशोबाने तर ते जे करतो आपण प्रभूजी, मग ते ही जी आसक्ती, भौतिक आसक्ती आपण कमी करायचा प्रयत्न करतो हळूहळू. जसं आपण भगवंतांचे ऐकतो लीला कथा किंवा लेक्चर्स, त्याच्यामधून आपल्याला कळतं की ती भगवंतांची भक्ती केल्यानंतर हळूहळू आपली आसक्ती कमी होते. पण अशा काही गोष्टी असतात प्रभूजी की ती आसक्ती म्हणजे सोडायचा प्रयत्न केला तरी सुटत नाही, कुठूनही चिटके म्हणजे चिटकते बो असं म्हणणं आहे, तर ते कशा प्रकारे कमी करता येईल? डटे रहो. करते रहो, करत रहा, हळूहळू ती आसक्ती कमी होईल.
भक्ती जी आहे हे त्यांचे पुत्र आहेत ज्ञान आणि वैराग्य. जेवढं तीव्रतेने आपण भक्ती करू तेवढं ज्ञान आणि तेवढं वैराग्य आपल्यामध्ये येणार आहे. त्यामुळे श्रद्धेने आपण भक्तीचं पालन व्यवस्थितपणे केलं तर नक्कीच आपल्यामध्ये ज्ञान आणि वैराग्य या दोन्ही गोष्टी येतील. त्यामुळे त्याच्यासाठी आपण काही कृत्रिमरित्या प्रयत्न करण्याची गरज नाही आहे. आणि त्या ती जी आसक्ती जी आहे तीही हळूहळू कमी होईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्याला भौतिक गोष्टींपासून आसक्ती दूर करायची असेल तर भगवंतांशी आसक्ती ठेवणं अतिशय गरजेचं आहे. जोपर्यंत आपण भगवंतांशी आसक्ती वाढवणार नाही तोपर्यंत आपली भौतिक आसक्ती जी आहे ती कमी होणार नाही आहे. प्रभूजी, कधी कधी कसं होतं म्हणजे आजूबाजूचं जे वातावरण, आपण समजा आपण भक्तांमध्ये राहिलो तर हळूहळू ते म्हणजे विसरतं, माणूस सोडतं. पण कधी कधी अशी वेळ येते की आपल्याला जे भौतिक जगात आहेत त्यांच्याही संपर्कात राहावं लागतं, त्यांना सोडूनही नाही चालत. कबड्डी 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 जोपर्यंत नाही टच नाही करायचं. जोपर्यंत आपला श्वास फुलत नाही आहे तोपर्यंत ठीक आहे. जसं आपल्याला कळतं की ह्यांच्याबरोबर आपलं आपले भक्तीचा गळा आपण घोटतोय, ते कळायला लागलं श्वास आपला फुलायला लागला तर लगेच यू टर्न बॅक टू पवेलियन. ठीक आहे. थँक्यू प्रभू. तर आपल्याला आणि प्रत्येकाला कळतं की कुठे आपण आपली जी लक्ष्मण रेषा आहे ते ओलांडतोय. फक्त आपल्याला कधी कधी आनंद येतो लक्ष्मण रेषा ओढायला ओलांडायला आणि तो आपला रजोगुण आहे. तेवढे बुद्धिमान तर आपण नक्कीच आहोत. आपल्याला कळतो की कुठे आपण आपली लक्ष्मण रेषा ओलांडतो म्हणजे हो एकदम. म्हणजे आता आपले भक्त सुद्धा इतके उत्साहाने भारतीय जनता पार्टीला किंवा काँग्रेसला सपोर्ट करायचा आणि त्यांच्यामध्ये काय चाललंय हे पाहण्यामध्ये इतका उत्साह घेत आहेत भक्त सुद्धा. हा रजोगुण आहे ना. तुम्ही तिथे सिंहासनावरती बसणार आहे ना, तुम्हाला राज्य चालवायचंय ना, तुमच्या मतदान केल्याचा तुम्हाला काही एवढा काही फायदा होणार आहे ना, तुम्हाला काही बेनिफिट काही होणार नाही आहे. फक्त तो रजोगुणातून जो ते टिटलेशन आहे ते जे काही निर्मित होत आहे त्याच्यावरून वाटतं की बस हे सर्व काय. आणि जस्टिफिकेशन त्याच्यासाठी, अरे तो हिंदू धर्म हिंदू राजा आहे तो धर्माचं पालन करतोय धर्माचं रक्षण करतोय, किती पाहिजे ते जस्टिफिकेशन देत. मग हे भक्तीसाठी किती प्रेरक आहे याचा कोणी विचार केलाय का? नाही करत आपण विचार त्याच्याशी. आणि मग तेच सर्फिंग करताना म्हणजे तेच आपण बघता बघता मग ते BJP काँग्रेस पॉलिटिक्स करता करता आपण कुठल्या कुठे वाहून जातो हेही कळत नाही. आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे इतकं दुर्भाग्यशाली हे मन इतकं भयंकर आहे आणि गुणाचा प्रभाव इतका होतो की आपण रजोगुणात आणि तमोगुणात काही गोष्टी इतक्या विचित्र करून बसतो आणि त्यासुद्धा त्या गोष्टीला सुद्धा आपण सांगतो की नाही ही काळाची गरज आहे, माणूस आहे मी, माझ्याकडून सुद्धा चुका होऊ शकतात आणि काय झालं एवढी कुठली मोठी घोर चूक केली आहे, मी कुठलं पाप केलंय असं सांगून त्याला पूर्णपणे आपण काही ना काहीतरी झाकण्याचा प्रयत्न करतो, समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच्यामधून आपण भरपूर आपल्या स्वतःचं पतन करून घेतलं आपल्याला समजत नाही. कारण त्या स्थितीमधून पुन्हा वरती यायचं हे अतिशय खडतर आहे. म्हणजे आपण त्या स्थितीत चांगल्या वच्चस्तरावरती आलो होतो पण कुठल्या तरी क्षुल्लक कारणासाठी आपण वाहून गेलो आणि त्यात गुरफटत गुरफटत कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीत गेलो. म्हणजे एक आता जवळपास त्यांचं 72-73 वर्ष वय आहे, खूप सेवेला रेग्युलर येतात पण त्या दिवशी दुर्भाग्य मला खूप वाईट वाटलं. ते स्वतः आले माझ्याकडे आणि म्हणाले प्रभू माझा मी 8 ते 10 तास मंदिरात सेवा करतो पण घरी गेल्यानंतर माझं मनावरती नियंत्रण नाही राहत. आज 72 वर्षाचं वयाचं मी मोबाईलवरती गेल्यानंतर मोबाईलमध्ये काहीतरी चुकीचं पाहिलं जातं. त्यांची ती नम्रता आहे की स्वतःहून माझ्यासारखं म्हणजे त्यांच्या मी अर्ध्याच्या अर्ध्या वयाचं त्याला मला येऊन सांगतात ते, पण त्यांचा तो विकनेस आहे. अशा प्रकारे कोण कधी कसं वाहून जाईल सांगता येत नाही आहे. तर त्यामुळे आपल्याला नेहमी दक्ष असणं अतिशय गरजेचं आहे. एक वैष्णव जो आहे हा दक्ष आहे, ज्या 26 गुण आहेत वैष्णवांचे त्या दक्ष हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे भौतिक आपल्याला माहिती आहे कधी लक्ष्मण रेषा ओलांडतोय, जेव्हा आपल्याला कळतं की लक्ष्मण रेषा ओलांडतोय त्यावेळेस लगेच वापस भक्तांच्या संघामध्ये येणं, काहीतरी श्रवण कीर्तन करणं, वाचणं, जप करणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरूंचा आश्रय घेणं अतिशय महत्त्वाचं. श्लोक क्रमांक 8. तमस्तु अज्ञान जम विधि मोहनम सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभि तन्निभवन् बन्धाति भारत. हे भारता, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण
हा सर्व देहधारी जीवांचा मोह असल्याचे जाण, प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणांचे परिणाम आहेत व ते बद्ध जीवाला बंधनकारक ठरतात. आवडताचा विषय, त्यात काही जास्त चर्चा करायची गरज नाही आहे. तर सर्वात महत्वाची गोष्ट अज्ञानापासून उत्पन्न झालेलं आहे. सत्वगुणात आपण पाहिलं की ज्ञानाचा प्रभाव जास्त आहे आणि तमोगुण जो आहे हा अज्ञानापासून उत्पन्न झालेला आहे. हा सर्व देहधारी जीवांचा मोह असल्याचे जाण, हा जो आहे हा सर्व जीवात्मांचा जो आहे मोह आहे. त्याच्यामध्ये काय आहे, प्रमाद आहे, आळस आहे आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत. सत्वगुणामध्ये आपण काय पाहिलं होतं, सुख आणि ज्ञान. रजोगुणामध्ये काय पाहिलं, विकार, भगवंतांनी कसं वासना आणि महत्वाकांक्षा. आणि आता आपण पाहतोय ते म्हणजे प्रमाद, आळस आणि निद्रा. सोपं आहे, आपण स्वतःच प्रयत्न करायचंय, दुसऱ्यांचं नाही करायचं. विशेष करून पतीनी पत्तीचं आणि पत्नीने पतीचं करू नये, ते वादाचं कारण ठरू शकतं. यस. प्रमाद म्हणजे वेडेपणा, म्हणजे एखादा मदमत्त होतो ना, दारू पिल्यानंतर असा प्रमाद होऊन जातो, तो वेड्यासारखा करतो. किंवा त्याला प्रमाद असणारा व्यक्ती, त्याला शिळ्यापाक्या, दारू, नशे ज्या गोष्टी घ्यायला आवडतात, त्या नशे जेव्हा नशेत जातो तेव्हाच तो प्रमाद होऊन जातो. किंवा एखाद्या व्यक्तीकडे ऐश्वर आलं, एखाद्याकडे त्याची तो ऐश्वर्याची त्याला नशा चढली म्हणतो आपण, पैशाची नशा चढली म्हणतो, आणि तो वेड्यासारखं काहीतरी करतो, तो अपमान करणे लोकांचा, त्या चुकीच्या गोष्टी करणे, त्यामुळे तो प्रमाद अवस्था येतो. उन्मत्त होणे, बरोबर. आळसावरून आठवतो भक्ती सिद्धांत श्री ठाकूर सांगतात एक कथा. एक गावामध्ये दोन भाऊ होते आणि ते गावामध्ये फेमस होते की हे आळशी माणसं म्हणून फेमस होते. अतिशय आळशी होती ती व्यक्ती आणि ही आळशी व्यक्ती काहीच नाही करायचं, म्हणजे त्यांनी लोकांना सांगायचं आमची अजागर वृत्ती आहे. अजागर वृत्ती म्हणजे काय, अजगर आहे ते कधी जात नाही, कष्ट करत नाही, ते फक्त तोंड उघडं ठेवतं, आलं तर खातं. अशा प्रकारे म्हणे आमच्याकडे आलं तर खातो, मग कोणीतरी आणून काहीतरी ठेवायचं आणि मग ते तसेच तिथे आडवे पडल्या खायचे. एकदम असे विचित्र विक्षिप्त असतं, म्हणजे कधी आंघोळ करायला त्यांना आवडत नव्हती, अतिशय आळशी व्यक्ती असेच पडलेले असायच. ते एकदा त्यांच्या झोपडीला आग लागली. मग आग लागल्यानंतर एक जण म्हणतो, अरे काहीतरी चटके बसल्यासारखं करतो, काहीतरी गरम गरम लागतंय. दुसरा त्याला म्हणतो, उठ ना, बघ ना मग काय सांगतंय. तर तसं हा त्याला म्हणतो, तू बघ ना, मी काय बघू. असं करत करत आग जवळजवळ येते आणि दोन्ही जळून राख होतात आणि तरी उठत नाही. हा आळसाचा एवढा प्रभाव त्यांच्यावरती होतो. तर एखादा व्यक्ती प्रमाद झाला किंवा एखादा व्यक्ती तमोगुणामध्ये अडकला तर तो एवढा अडकत जातो की त्याच्या पूर्ण जीवनाचा ऱ्हास होतो, त्याच्या पूर्ण भक्तीचा ऱ्हास होऊ शकतो, किंवा त्याचं पूर्ण जीवन जे आहे हे पूर्णपणे युजलेस होऊन जातं. पण तरीही तो त्या तमोगुणातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे जीव जागो गोरा छांद बोले. गौरांगछांद चैत्र महापुरुष जो आहे ते जीव जागो पुढे काय, त्याच्या आधी काय, निद्रा, जीव जागो कोथा निद्रा जाव माया पिशाचीर खोले. कोणत्या कुठल्या प्रकारे कशा प्रकारच्या निद्रेच्या मायाजाळामध्ये तुम्ही अडकलेले आहात, पिशाचीर खोले, म्हणजे भूत पिशाचा जो प्रकार आहे तो हा तमोगुणाचा प्रकार आहे. ह्या तमोगुणातून जाग करायचं आपल्याला. आणि अशा जीव जागो गोरा छांद बोले भगवंत जे आहेत चैतन्य महाप्रभू ही विनंती करतात की जागे जा, जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. अजागर वृत्ती ही योग्य आहे. जे ऋषीमुनी जे आहेत हे अजागर वृत्तीत असतात, पण ते आळशी नाही आहेत, ते प्रमादच अवस्थेत नाही आहेत, ते निद्रा अवस्थेत नाही आहेत, ते त्या म्हणजे स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी किंवा अन्न पाण्यासाठी जगत नाही आहेत, कष्ट करत नाहीत. ते जे आहेत, जे आलं तर घेणार नाहीत. नाही नाही, तो अजागर वृत्ती जी आहे ती मी त्यांचं ते स्वतःला अजागर वृत्ती आहे असं सांगायचं आहे. त्यांच्यामध्ये ती अजागर वृत्ती नव्हती, तो त्यांचा आळसच होता. त्याला अजागर वृत्ती म्हणू शकत नाही. अजागर वृत्ती ही चांगली आहे. अजागर वृत्ती म्हणजे जर आलं तर स्वीकार करायचं, नाही आलं तर नाही. भगवंत
बरोबर, माधवेंद्रपुरींचं अजागर वृत्तीचं उदाहरण दिलं जातं. जर काही प्राप्त झालं तर घ्यायचं, नाहीतर आपलं जीवन चालत राहायचं. कारण त्यांना हा विश्वास होता की बाबा, जसं प्रभुपादांच्या जीवनामध्ये प्रभुपाद किती वेळ झोपायचं आहे, 2.5 ते 3 तास प्रभुपाद झोपायचे. भक्तिविनोद ठाकूरांचं जो पूर्ण दिवसभराची त्यांचा जो पूर्ण शेड्यूल बघितलं, त्याच्यामध्ये त्यांची झोप फक्त 3 ते 4 तासाची होती. मग यांना झोपेची गरज नव्हती का? पण त्यांचं त्यांना माहिती की शरीराला जेवढं गरजेचं तेवढं ते घेत होते, आणि त्याच्या व्यतिरिक्त काही घेणं त्यांना योग्य वाटत नव्हतं. त्याचप्रकारे आजार वृत्तीतले जे ऋषीमुनी असतात, महा जे संत आहेत, ते काय जेवढं जर आलं तर त्याचा स्वीकार करायचा. आणि त्यांना हा विश्वास नक्की आहे की भगवंतांनी, जसं त्या चैतन्य चरितामध्ये तुम्ही वर्णन येतं ना, 3 वेळा टाळी वाजवायचे आणि आलं तर घ्यायचं, नाही तर नाही घ्यायचं. शिवाज ठाकूर जे आहेत ते म्हणायचे, ते म्हणायचे, त्यांना महाप्रभूंनी विचारलं की तुम्ही स्वतःचा उदरनिर्वाह कसं करतात, म्हणजे मला काही पाहिजे असेल तर मी 3 वेळा टाळी वाजवतो, आणि 3 वेळा टाळी वाजवल्यानंतर माझ्यापर्यंत ती गोष्ट जर मला पाहिजे असेल तर पोहोचते, माझ्या घरी योग्य असेल तर पोहोचते, आणि नाहीतर ती माझीच नाही आहे असं मी समजतो. आणि भगवंतांची जबाबदारी आहे की मला ते द्यायचं, असं असंही त्यांची ते होती. तर त्या अजगर वृत्तीचे जे भक्त, त्यांना हे माहिती आहे की बाबा, राखे कृष्ण मारे की मारे कृष्ण राखे के, मला जर गरजेचं असेल, माझ्यासाठी योग्य असेल, तर भगवंत मला नक्कीच देतील. आणि ते त्याच वृत्तीने ते जगतात. ठीक आहे, पण ही अजागर वृत्ती आळसाशी काही संबंध नाही आहे. आळस हा आळसच आहे. तमोगुण वृत्तीला, त्या तमोगुणी व्यक्तीला कधीही अजागर वृत्ती समजणार नाही. हा, तमोगुणी व्यक्ती जे आहेत हे बऱ्याच वेळा सांगतात की आम्ही सत्वगुणामध्ये, त्यामुळे आम्ही अधिक परिश्रम करत नाही आहे रजोगुणी व्यक्तीसाठी, आम्ही कष्ट करत नाही, आम्ही धावपळ करत नाही आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की माझ्यामध्ये सत्वगुण आला आहे, तर सत्वगुण नसू शकतो, तर रजोगुण तमोगुण असू शकतो आपल्याला. ही पाहणं गरजेचं की तो सत्वगुण आला आहे का. सत्वगुण म्हणजे ज्ञानाच्या आधारावरती जीवन जगणारा व्यक्ती. बऱ्याच वेळा तमोगुणी व्यक्ती असा विचार करत की बाबा, आम्ही शांत आहोत, आम्ही काही जास्त धावपळ करत नाही. हे रजोगुणी व्यक्ती आहेत, ते धावपळ करत असतात, म्हणजे आम्ही सत्वगुणात नाही. तुम्ही सत्वगुणात नाही आहे, तुम्ही तमोगुणात आहात, आणि तमोगुण जे आहे हे अज्ञानापासून प्रकट होतो. काही प्रश्न आहे कोणाचा? श्लोक क्रमांक 8 वरती काही संशय? या श्लोकातील तू या शब्दाचे विशेष आयोजन अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्याचा अर्थ आहे की तमोगुण हा बद्ध जीवांचा एक अत्यंत विशिष्ट गुण आहे. तमोगुण या सत्वगुणाच्या अगदी विपरीत आहे. प्रभुपाद असं लिहितात ना, जेव्हा प्रल्हाद महाराजांना विचारलं हिरण्यकशिपूला की तू काय शिकलास, तर हिरण्यकशिपूला प्रल्हाद महाराज म्हणतात, हे सर्व राक्षसांमध्ये श्रेष्ठ. त्याचा अहंकार असा मोठा होतो, तसं काय म्हणाय ते राक्षसांमध्ये श्रेष्ठ. तसं प्रभुपादांनी इथं लिहिलंय की सर्व तमोगुण हा बद्ध जीवांचा एक अत्यंत विशिष्ट गुण आहे. बद्ध जीवांचा विशिष्ट गुण आहे. तमोगुण हा सत्वगुणाच्या अगदी विपरीत आहे. सत्वगुणांमध्ये ज्ञानाच्या विकासामुळे मनुष्य सारासार जाणू शकतो, पण तमोगुण हा त्याच्या अगदी विपरीत आहे. तमोगुणामुळे प्रभावित झालेला भ्रांत होतो असा मनुष्य म्हणून तथ्य जाणू शकत नाही. यास्तव प्रगती होण्याऐवजी त्याची अधोगतीच होते. तमोगुणाची व्याख्या वेदांमध्ये पुढील प्रमाणे करण्यात आलेली आहे. वस्तुथात्मक ज्ञान वकरम वरकम विपर्य ज्ञान जनकम तमहा. तमोगुणाच्या प्रभावामुळे मनुष्य वस्तूला यथार्थ रूपात जाणू शकत नाही. उदाहरणार्थ प्रत्येक जण जाणू पाहू शकतो की आपल्या आजोबांचा मृत्यू झाला आहे, स्वतःचाही मृत्यू होणार आहे, कारण मनुष्य हा मर्त्य आहे. तसेच तो जन्म हो देणारी मुलेही मृत्यूपंथास जाणार आहेत, म्हणून मृत्यू हा निश्चित आहे. तरीही लोक मूर्खपणे धनसंचय करीत आहेत आणि सनातन आत्म्याची उपेक्षा करून रात्रंदिवस परिश्रम करत आहेत. आपण जर स्मशानात गेलं तर आपल्याला सत्व रजगुण तमगुणातील लोक नक्कीच दिसून येतात. स्मशानात गेल्यानंतर व्यक्ती तिथे विचार करतो, हो मृत्यू झाला आहे, आपलाही मृत्यू होणार आहे, इथून पुढे म्हणजे आपल्याला मृत्यू काहीतरी करणं गरजेचं आहे. पण बाहेर आल्यानंतर रजोगुणी काहीतरी खायला प्यायला जाणार, काहीतरी कुठेतरी मजा करायला जाणार. तमोगुणी व्यक्ती म्हणतो त्याला खूप आता कष्ट केले, जाऊन झोपतो. सत्वगुणी विचार करणार की अरे कशा प्रकारे जीवन करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, त्यातून बाहेर निघणं गरजेचं आहे. काही वेळासाठी त्याच्या ते स्मशान वैराग्य असणार आहे. तर त्याचप्रकारे इथे प्रभुपाद उदाहरण की व्यक्ती असू शकत नाही.
सत्वम सुखे सयज्जति सज्जयति, रजः कर्मणि भारत, ज्ञानम आवृत्त तु मत्तमः, प्रमादे संजयत्युत। इथे सांगितले हे भारत, सत्वगुणामुळे मनुष्य सुखाने बांधतो, रजोगुणा सकाम कर्माशी बांधतो, आणि तमोगुण याचे ज्ञान आणि ज्ञान आवृत्त करून मूर्खपणाशी बांधतो। सत्वगुणामुळे ज्ञानाशी बांधला जातो, सुखाशी सुखाने बांधला जातो, रजोगुणामुळे कर्माने बांधला जातो, आणि तमोगुणामुळे मध्ये मूर्खपणाने बांधतात। साखळ्यात तीन साखळ्यांचं उदाहरण आपण इथे पाहू शकतो, सोन्याने बांधलेली साखळी, चांदीने बांधलेली आणि लोखंडाची साखळी। सोन्याची साखळी आवडते ना? श्लोक क्रमांक 10, रजस्तमश्च अभिभूय सत्वं भवति भारत, रजः सत्वं तमश्चैव, तत्तमः सत्वं रजस्तथा। हे भारत, कधी कधी रजोगुण व तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुण प्रमुख होतो, कधी कधी रजोगुण आणि सत्वगुण आणि तम यांचा पाडाव करतो, कधी कधी रजोगुण सत्व आणि तम यांचा पाडाव करतो, आणि इतर वेळी तमोगुण सत्व आणि रज यांचा पाडाव करतो। याप्रमाणे वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा सुरू असते। कधी सत्वगुण श्रेष्ठ ठरतो, कधी रजोगुण श्रेष्ठ ठरतो, तर कधी तमोगुण श्रेष्ठ ठरतो। आपल्याला हे पाहणं फार गरजेचं आहे की कशा प्रकारे कोणता जो गुण आहे तो त्या गुणामध्ये आपण स्थित झालेलो आहोत। तर विशेष करून जी वेळ आहे दिवसाची 24 तास, त्यातले जे सुरुवात सकाळचे ब्रह्ममुहूर्तापासूनचे ते 10 वाजेपर्यंतचा जो वेळ आहे तो सत्वगुणाचा वेळ आहे। त्यानंतरचा पुढचा वेळ जो आहे संध्याकाळपर्यंतचा तो रजोगुणाचा आहे, आणि संध्या 6-7 नंतरचा जो वेळ आहे तो तमोगुणाचा वेळ। अशा प्रकारे दिवसाचं विभाजन झालेलं आहे। पण आपण सत्वगुणामध्ये कधीतरी रजोगुणाचं काम करतो, रजोगुणामध्ये तमोगुणाचं काम करतो, तमोगुणाच्यामध्ये सत्वगुणाचं काम करतो। रात्री 12 वाजताचा भाळा घेऊन बसल्या तर आपण सत्वगुणाचं काम आहे ते रजोगुणात करतो, आणि सकाळी लॅपटॉप उघडून काम करायला सुरुवात करतात 4-5 वाजता, त्यावेळेस रजोगुणाचं काम करणार आहोत। आणि ज्यावेळेस रजोगुणाच्या वेळेस आपण तिथे धोपा काढणार। सध्याचे सॉफ्टवेअर इंजिनियर उत्कृष्ट उदाहरण आहे याचं, वाईट वाटून घेऊ नका, सॉफ्टवेअर इंजिनियर पण आहे। त्यामुळेच दादेशांप्रू नेहमी भक्तांना एनकरेज करायचं की तुम्ही टीचिंग प्रोफेशनमध्ये जा, जेणेकरून तुम्ही सत्वगुण जास्तीत जास्त मेंटेन करू शकाल। प्रयत्न चालू आहेत। या श्लोकातील श्लोक 10, जेव्हा रजोगुण प्रमुख होतो तेव्हा सत्व आणि तमोगुण यांचा पाडाव होतो, जेव्हा सत्वगुण प्रधान होतो तेव्हा रज आणि तम यांचा पाडाव होतो, आणि तमोगुणी प्रभाव होतो तेव्हा रज आणि सत्व यांचा पाडाव होतो। ही स्पर्धा सदैव सुरूच असते। म्हणून ज्याला खरोखर कृष्ण भावनेमध्ये उन्नती करायची आहे त्याला त्रिगुणांच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे। विशिष्ट गुणांचे प्रामुख्य हे व्यवहारात, कार्यात, खाण्यापिण्यात आणि इत्यादी गोष्टींमध्ये दिसून येते। या सर्वांचे वर्णन पुढील अध्यायात करण्यात आले। परंतु जर मनुष्याची इच्छा असेल तर अभ्यासाने तो रजोगुण आणि तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुणाची वृद्धी करू शकतो, त्याचप्रमाणे रजोगुणाची वृद्धी करून सत्व आणि तम यांचा पाडाव करू शकतो, किंवा तमोगुणाची वृद्धी करून सत्व आणि रज यांचा पराजय करू शकतो। जरी प्रकृतीचे 3 गुण असले तरी मनुष्य निश्चयी असेल तर त्याला सत्वगुणाचा कृपालाभ प्राप्त होऊ शकतो, आणि यामुळे तो सत्वगुणाच्या ही पलीकडे जाऊन विशुद्ध सत्वगुणात स्थित होऊ शकतो। या विशुद्ध सत्वयुक्त अवस्थेला वसुदेव अवस्था असे म्हटले जाते। महत्वाचं आहे, आणि या अवस्थेमुळे मनुष्य भगवत विज्ञान जाणू शकतो। विशिष्ट कार्याच्या लक्षावरून मनुष्य कोणत्या गुणामध्ये स्थित आहे हे समजू शकतो।
ठीक आहे, तिन्ही बंधनाचं कारण आहे, तरी त्यामुळे कमीत कमी सत्वगुणामध्ये आपण स्थित होणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण सत्वगुणामध्ये स्थित होतो त्यावेळेस आपण लवकरात लवकर विशुद्ध, जे विशुद्ध सत्वगुण आहे, जे शुद्ध सत्व त्याला म्हणतो आपण, तो शुद्ध सत्वामध्ये आपण स्थित होऊ शकतो. आणि शुद्ध सत्वामध्ये जाण्यासाठी सत्वगुण जो आहे हा मदत करणारा आहे, कारण तो ज्ञानाच्या आधारावरती असतो. ठीक आहे, शुद्ध भक्त म्हणजे विशुद्ध सत्वा, विशुद्ध सत्वामध्ये. जसं आपण पाहतो जे ब्राह्मण आहेत ते सुद्धा शुद्ध सत्वामध्ये असतात, सॉरी सत्वगुणामध्ये असतात. आणि त्यांच्यासाठी फार सोयीस्कर जर त्यांनी शास्त्राचं अध्ययन केलं आणि शास्त्रांच्या नुसार जर जीवन जगलं तर लवकरात लवकर ते विशुद्ध सत्वामध्ये स्थित होऊ शकतात. त्यामुळे शुद्ध कमीत कमी शुद्ध सत्वामध्ये जाणं गरजेचं आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे ब्राह्मण जो आहे हा स्मार्ट वर्कर असतो. जसं मी म्हणलं हे लोकांना शिकवलं जातं ना की स्मार्ट वर्क करा, हार्ड वर्क करू नका, ज्याला आपण हे म्हणतो ना, ब्राह्मण जो आहे हा लेझी इंटेलिजन्स आहे त्याचा. चार प्रकार असतात बुद्धीचे, एक आहे तो म्हणजे इंटेलिजंट इंटेलिजंट, दुसरा आहे तो लेझी इंटेलिजंट, तिसरा प्रकार आहे तो म्हणजे लेझी फुल इंटेलिजंट, आणि चौथा आहे फुल फुल असं. तर आपण जो आहे आपली परिस्थिती लेझी इंटेलिजंटमध्ये असणं गरजेचं, म्हणजे अशा प्रकारची आपली बुद्धी असणं गरजेचं आहे की बुद्धीचे सत्वगुणा ज्याचे असते ना तो एका ठिकाणी शांतपणे बसून विचार करून पटापट सगळ्या गोष्टी करू शकतो. म्हणजे एखाद्या सोपी गोष्ट, आपण जर प्रवासाला चाललो तर प्रवासाला जाण्याच्या आधी काही जणांची बॅग पॅक करण्याची पद्धती असते की पहिला फक्त जाण्याच्या आधी अर्धा तासात त्यांची बॅग पॅक होते. त्यांना खूप म्हणजे काय घ्यायचं, कुठे घ्यायचं, त्यांचं डोकं सगळं फिट असतं, माझं हे इथं ठेवलेलं आहे, इथून हे घ्यायचं, तिथून ते घ्यायचं, आणि व्यवस्थित प्रवास करून परत येतात. काही फक्त चार चार दिवस बॅग पॅक करतात आणि तरीही प्रवासाला गेल्यानंतर अरे ते राहिलं, अरे ते पण राहिलं, ते कशाला, मग हे कशाला घेतलं. मग आपण पाहणं गरजेचं आहे की आपण आपण खरंच आपल्या बुद्धीचा वापर करतोय का, किंवा आपण आहोत का त्या प्रकारे. ठीक आहे, काय महेश एवढा एवढा का. ठीक आहे, श्लोक क्रमांक 11. सर्वद्वारेषु देहिस्मिन् प्रकाश उपजायते, ज्ञानं यदा तदा विद्या. सॉरी, विवृद्धं सत्वमित्तं देह. जेव्हा देहाची सर्वद्वारे ज्ञानाने प्रकाशित होतात तेव्हा सत्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येऊ शकतो. आता इथे सत्वगुणाचं गुणगान होतंय. जेव्हा सत्वगुण वाढतो व्यक्तीमध्ये जीवनामध्ये तर काय होतं, व्यक्तीच्या सर्व देहाची देहाची सर्व द्वारे, किती द्वारे आहेत देहाला, नऊ द्वारे पुरे. ऐकलं ना श्लोक, मागचा ऐकला की नाही, पुढचा पाठ मागचा सपाट कालच्या लेक्चरमध्ये होत. तर नऊ द्वारे आहेत ह्या शरीराला, हे सर्व नऊ द्वारे जे आहेत हे ज्ञानाने प्रकाशित होतात. हे बेसिकली कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय जे आहेत हे ज्ञानाने प्रकाशित होतात तेव्हा सत्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येऊ शकतो. ज्ञानाने प्रकाशित म्हणजे ह्या डोळ्याद्वारे आपण योग्य गोष्टी पाहतो, कानाने योग्य गोष्टी ऐकतो, नाकाद्वारे गोष्ट सुगंध घेतो, त्या योग्य आहेत. आणि त्याद्वारे आपलं जे ज्ञानाने त्या प्रकाशित झाल्या सर्व नऊ द्वारे, हे शरीर जे आहेत विशेष करून जे मन आणि बुद्धी जे आहेत हे अतिशय व्यवस्थित झालेलं आहे, अशा ज्ञानाच्या प्रकटीकरणामुळे त्याला सत्वगुणाचा अनुभव येऊ शकतो. श्लोक क्रमांक 12. श्लोक क्रमांक 12 मध्ये पाहतोय आपण जेव्हा रजोगुण खूप वाढतो तेव्हा काय होतं. आता सत्वगुण वाढल्यानंतर काय झालंय, आपले जे पूर्ण ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय जे आहेत हे पूर्णपणे ज्ञानाच्या आधारावरती कार्य करतात किंवा ज्ञानाने ते प्रकाशित झालेले आहेत. आता रजोगुणाचं पाहतो, रजोगुण श्लोक क्रमांक 12. लोभ प्रवृत्ती आरंभ कर्मणा कर्मणा मशमहा स्पृहा रजस्ते तानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ.
हे भरदर्ष भाऊ, जेव्हा रजोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अत्यधिक आसक्ती, सकाम कर्मे, महत्प्रयास, अनिंद्रिय अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षणे उत्पन्न होतात. तर काय काय होतं रजोगुणामध्ये? अत्यधिक आसक्ती, कुठल्या तरी गोष्टीला आपण अत्यधिक आसक्त होतो, सर्वात जास्त आसक्त आपण होतो ते ह्या शरीराला. त्यानंतर आपण सकाम कर्म करण्यात, कर्म करताना प्रत्येक कर्माचं फळ प्राप्त करण्याची इच्छा करतो, ठेवतो की फळाचा अधिकारी मीच आहे. त्यानंतर महत्प्रयास, महत्वाकांक्षी तो व्यक्ती होतो आणि अतिशय परिश्रम करतो. म्हणजे भागवतात त्यामुळे सांगितलंय की श्रम एव ही केवलम होऊन जातं त्याचं. तो इतका श्रम करतो, इतका श्रम करतो आणि त्याला काहीच प्राप्त होत नाही. काल प्रभूजी सांगत होते ना लेक्चरमध्ये, गाढव असतं. काल नाही, कुठल्या लेक्चरमध्ये सांगत होतो? रिसेंटली कुठे तरी लेक्चरमध्ये आहे. गाढव जे आहे त्याच्यासमोर ते गादर बांधलं जातं आणि त्याला ते गादर प्राप्त करण्यासाठी तो महत् प्रयास करतो, त्याला कळत नाही. तर आपणही काहीतरी छोट्याशा प्रलोभनासाठी, गादरासाठी आपण महत् प्रयास करत राहतो आणि त्या महत् प्रयासामध्ये आपल्याला समजत नाही की आपण किती रजोगुणामध्ये वाहून गेलेलो आहोत. अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी त्याची लक्षणे उत्पन्न होतात. फार महत्त्वाचं आपण ह्या रजोगुणातून बाहेर निघणं, नाही तर रजोगुण जो आहे हा आपल्याला जास्त प्रेरित करणारे, कष्ट करण्यासाठी जास्त प्रेरित करण्यासाठी, महत्प्रयास करण्यासाठी, किंवा ह्या रजोगुणामध्ये ज्या ज्या कामेच्छा किंवा ज्या इच्छा व लालसा उत्पन्न झालेल्या आहेत त्या वाढत जातात, त्यात कमी काहीच होत नाही. हे म्हणजे आगीमध्ये इंधन घालण्यासारखं आहे. रजोगुण म्हणजे आग पेटलेली आहे त्यात आणखीन आपण इंधन घालतो, त्यामुळे रजोगुणातून बाहेर निघणं अतिशय गरजेचं. रजोगुणी मनुष्य त्याने प्राप्त केलेल्या स्थितीत कधीच संतुष्ट राहत नाही. आपला दर्जा वाढवण्याची त्याला सदैव लालसा असते. जर त्याला राहण्याकरता निवासस्थान बांधण्याची इच्छा असेल तर तो राजवाड्याप्रमाणेच घर बांधण्याची प्रयत्नाची पराकाष्ठा करतो. जणू काय तो त्या घरामध्ये नित्य वास करणार आहे. इंद्रियतृप्ती करण्याची त्याच्यामध्ये जीव तीव्र इच्छा उत्पन्न होते आणि त्याच्या इंद्रियतृप्तीलाच अंतच नसतो. त्याला सदैव आपल्या कुटुंबांबरोबर आपल्या घरात राहून निरंतर इंद्रियतृप्ती करीत राहण्याची इच्छा असते. याचा कधीच शेवट होत नाही. ही सर्व लक्षणे रजोगुणाची घोतक आहे, द्योतक आहेत. श्लोक क्रमांक 13. अप्रकाशो प्रवृत्ती च प्रमादो मोह एव च तमसि एतानि जायन्ते विवृद्धे कुरुनंदन. हे कुरुनंदन, जेव्हा तमोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अंधकार, निष्क्रियता, मूर्खपणा आणि मोह हे प्रकट होतात. काही व्यक्ती असतात त्यांना अंधकार फार आवडतो. अंधार झाला की त्यांना असं एकदम प्रेरणा येते, खुश होतात. मूर्खपणा आणि मोह या दोन गोष्टी त्याच्या व्यक्तीमध्ये प्रकट होतात. आपण पाहिलं की कशाप्रकारे तिन्ही गुण वाढल्यानंतर कशा प्रकारची लक्षणं जी आहेत त्या व्यक्तीमध्ये वाढतात. सत्वगुण वाढल्यानंतर व्यक्तीमध्ये सुख आणि दुःख जे आहे त्याचं प्रकटीकरणाचा अनुभव येतो त्याला. विशेष करून त्याची सर्व देहांची ज्ञानाद्वारे जी आहे ती ज्ञानाने प्रकाशित होतात आणि सत्वगुणांचा प्रकटाचा तर अनुभव होतो. रजोगुणामध्ये त्या व्यक्तीला आसक्ती, त्यानंतर वासना, महत्प्रयास, महत्वाकांक्षा आणि अनियंत्रित इच्छा, लालसा वाढतात. तमोगुणामध्ये व्यक्ती जो आहे हा अंधकार, निष्क्रियता, मूर्खपणा आणि प्रमाद, मोह जो आहे तो वाढतो. आहे हा महत्वाचं ज्ञान, त्यामुळेच भगवंतांनी सांगितलं श्रेष्ठ ज्ञान आहे. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण 13 पर्यंत जे पहिला सेक्शन आहे तो पूर्ण केलेला आहे. पहिल्या सेक्शनमध्ये आपण पाहिलं की कशाप्रकारे तीन गुण जे आहेत त्याच्यामध्ये जीवात्मा जो हा बंधनात अडकतो आणि त्यानंतर त्याचं काय काय प्रभाव, लक्षणं जी असेल ते जीवात्म्यामध्ये
तीन गुणाद्वारे दिसून येतात. जेव्हा विशेष करून हे तीन गुण वाढतात त्यावेळी कोणते कोणते लक्षणं त्याच्यामध्ये दिसून येतात. आता आपण श्लोक क्रमांक 14 ते 18 मध्ये पाहणार आहोत की ह्या तीन गुणांचा प्रभाव वाढल्यानंतर कसा परिणाम होतो जीवात्म्यावरती, ह्या तीन गुणांचा प्रभाव वाढल्यानंतर काय कसा प्रभाव होतो हे आपण श्लोक क्रमांक 14 ते 18 मध्ये पाहणार आहोत. स्पीड ठीक आहे ना? यदा सत्वे प्रवृद्धेतु प्रलयं याति देहभूत तदोत्तम विदाम लोकान अमलान प्रतिपद्यते. जेव्हा मनुष्याच्या सत्वगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो महर्षीच्या उच्चतर पवित्र ग्रह लोकांना प्राप्त होतो. तर जेव्हा व्यक्ती पूर्णपणे सत्वगुणात जीवन जगतो तो जे वरचे ह्या 14 प्लॅनेटरी सिस्टीममध्ये 14 जे लोक आहेत त्याच्यामध्ये वरचे 7 प्लॅनेट आहेत, त्या 7 मधले सुद्धा भूर भुव स्वर्ग सर्व लोकाच्या वरती ते जन तप मह ब्रह्मलोक जे आहेत या 4 वर्षे लोक आहेत त्यांना प्राप्त करतो. विशेष करून जनलोक जो आहे किंवा तपलोक जो आहे त्याला तो प्राप्त करतो जो सत्वगुणामध्ये स्थित असतो. वर्षा लोकाला प्राप्त करतो म्हणजे काय होतं, तरी तिथेही बंधनाचंच कारण आहे हेही समजणं गरजेचं. जेव्हा मनुष्याच्या सत्वगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा महर्षीच्या उच्चतर पवित्र ग्रह लोकांना तो प्राप्त करतो. सत्वगुणी मनुष्याला ब्रह्मलोक जनलोक इत्यादी सारख्या उच्चतर लोकाची प्राप्ती होते आणि त्या ठिकाणी तो दैवी सुखांचा अनुभव करतो. अमलान हा शब्द अतिशय महत्वपूर्ण आहे, त्याचा अर्थ रज आणि तमोगुणांपासून मुक्त. भौतिक जगतामध्ये अशुद्धता आहे परंतु सत्वगुण हा भौतिक जगतातील सर्वाधिक शुद्ध रूप आहे. निर्णया प्रकारच्या जीवांसाठी निर्णया प्रकारचे ग्रह लोक आहेत, त्यांच्या सत्व गुणांमध्ये मृत्यू होतो त्यांना त्यांची महान भक्त आणि महर्षी व्यास करीत असलेल्या उच्चतर लोकांमध्ये उन्नती होते. ठीक आहे, सोपं आहे. तर आपण पाहतोय आता सध्या की काय काय प्रभाव होतो जीवात्मावरती. तर सत्वगुण वाढल्यानंतर जीवात्मावरती प्रभाव होतो की तो जो आहे मृत्यूनंतर वरच्या जे वर्षे लोक जे आहेत त्या लोकांमध्ये जातो, विशेष करून जनलोक ब्रह्मलोक जे आहे तिथे पोहोचतो. श्लोक क्रमांक 15 हो श्लोक क्रमांक 15 रजसी प्रलयं गत्वा कर्मसंघीषु जायते तथा प्रलीनस्तमसी मूढयोनेषु जायते. जेव्हा मनुष्याच्या रजोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो सकाम कर्मामध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात जन्म घेतो आणि जेव्हा तमोगुणांमध्ये मृत्यू होतो तेव्हा तो पशुयोनींमध्ये जन्म घेतो. तर रजोगुणातला व्यक्ती कदाचितच मनुष्य जन्म घेऊ शकतो आणि मनुष्य जन्म घेतला तर तो जे सकाम कर्मामध्ये व्यक्ती लागलेला आहे, सकाम मतलब सकामना, त्यांची वेगवेगळ्या कामना आहेत, फलाची अपेक्षा आहेत, अशा व्यक्तींच्या कर्माच्या घरात जन्म घेतो आणि जे विशेष करून तमोगुणी आहेत ते पशुजन्मामध्येच येणार आहेत. त्यामुळे जे जे व्यक्ती मांसाहार करणे, ज्या ज्या व्यक्तींना नशापान करणे ह्या गोष्टीमध्ये रुची आहे त्यांना, ह्यालाच ते मॉडर्न सिव्हिलायझेशन संस्कृती समजत आहेत, त्या व्यक्तींनी ठरवलेलं आहे की आपल्याला तमोगुणात पशुजन्म घ्यायचा आहे आणि त्यातून बाहेर निघण्याचा जे विचार करतायत आणि म्हणतात की आपण एक हॅपी थॉट्स जगायचं, चांगलं जीवन जगायचं, ते व्यक्ती रजोगुणामध्ये जाणार आहेत सकाम कर्मामध्ये. आणि त्याच्यावरती जे आहेत हे ज्ञानाचा आधार घेत आहेत, ज्ञानाद्वारे काहीतरी समजून शिकण्याचा प्रयत्न करत आहेत, ते सत्वगुणामध्ये स्थित होणार आहेत. हरी बोल प्रभूजी. पृथ्वीवरती जे आहेत 90% लोक ते तमोगुणी आहेत प्रभूजी. 90% लोक जे आहेत हे आलस, निष्क्रियता, प्रमाद, मोह, अशांत याच्यात आहेत. आता सध्याची युवा पिढी आहे त्यातले कित्येक जण हे 10 ते 12 तास झोपत आहेत आणि 12 तासानंतर झोपल्यानंतर सुद्धा त्यांना माहीत नाही की आपण दिवसात काय करायचं. ही सध्याची एकदम दुखद अवस्था आहे युवा पिढीची. आपण समजू शकतो की कित्येक लोक जे आहेत म्हणजे आपल्या ह्या देशामध्ये भारत देशामध्ये तरी कुठेतरी ज्ञान, प्रकाश, देव, धर्म याचं पालन केलं जातं, पण बाहेरच्या देशामध्ये जिथे पालनच होत नाही आहे ह्या गोष्टीचं, त्याचं ज्ञान मिळतच नाही आहे,
ते लोक सगळ्यात जास्त निष्क्रिय आहेत, म्हणजे त्यांच्या पूर्वकर्मानुसार त्यांना काहीतरी ऐश्वर प्राप्त झालेलं आहे आणि त्या ऐश्वर्यावरती ते असंच जीवन जगतायत, मिनिंगलेस जीवन जगतायत, त्यांना काही अर्थ अर्थहीन जीवन आहे त्यांचं पूर्णपणे, ते तमोगुणातच आहेत सर्व. हरी बोल प्रभूजी. यस माताजी. प्रभूजी आप म्हणजे मृत्यूच्या वेळेस आपल्या वेदना इतक्या असतात, मग 40,000 विंचू चावल्याच्या, मग त्यावेळेस आपण सत्वगुणात कशी पॉसिबिलिटी होऊ शकते का, कि त्यावेळेस दुःखच इतकं असतं तर मग सत्वगुणात आपण हे होऊ शकतो का? पहिली गोष्ट म्हणजे जो ज्ञानाच्या आधारावरती व्यक्ती स्थित असतो, ज्याने थोड्याफार प्रमाणामध्ये अध्यात्माचं पालन केलेलं आहे, हा सत्वगुणामध्ये स्थित असलेल्या व्यक्तीचं ते लक्षण आहे. आणि सत्वगुणातला स्थित व्यक्ती जो आहे हा मृत्यूच्या वेळेस तशा प्रकारच्या यातना भोगेलच असं नाही आहे. जेव्हा यातनाही भोगल्या जातात तर त्यावेळेस जर त्या व्यक्तीला या गोष्टीची जाण असेल की आपण शरीर नसून आत्मा आहोत आणि ह्या शरीराचा उपयोग हा कशासाठी होता किंवा आत्मा जो आहे ह्याचं काय कुठे गत्यंतर आहे, तर तो व्यक्ती जो आहे कारण तो तेवढ्या उच्च स्तराच्या ज्ञानावरती स्थित असल्यामुळे तो शरीरापासून पण तेवढाच निरासक्त आहे आणि त्यावेळेस त्याला तेवढ्या वेदना होणार नाही आहेत. वेदना ज्या आहेत ह्या आपल्या कुठल्या गुणामध्ये आहोत किंवा कशा आपली जी मनस्थिती आपली बुद्धी आपलं ज्ञान जे आहे कोणत्या स्थितीमध्ये आहे त्याच्यावरतीही खूप आधार आहे. आणि त्यानुसार जशा प्रकारे त्याने जीवन निर्वाह केला आहे त्यानुसार जशा प्रकारचं जीवन पालन केलं आहे त्या प्रकारे त्याला यातना होणार आहेत. विशेष करून रजोगुणी आणि तमोगुणी व्यक्ती आहेत त्यांना या यातना अतिशय भयंकर होणार आहेत कारण त्यांनी तसंच ठरवलेलं आहे. जसं आपण पाहतो आणि विशेष करून जे शुद्ध सत्वामध्ये त्यांना कसल्याही यातना नसतात. प्रभुपादाने जेव्हा देह त्याग केला तर कुठेही दिसत नव्हतं की प्रभुपादाने या त्या यातना झाल्यात. पण जे व्यक्ती रजोगुणी तमोगुणात आहेत त्यांच्या त्या यातना दिसून येतात मृत्यूसमयी. ठीक आहे, तर ज्या स्थितीमध्ये आपली चेतना असेल त्या स्थितीनुसार आपल्याला ज्या आहेत त्या यातना भोगाव्या लागणार आहेत. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. यस माताजी. प्रभूजी पण आपल्याला असं माहिती नसताना की मृत्यू केव्हा होईल कुठे होईल आणि आपल्याला भक्तांचा संघ मिळेल किंवा भगवंतांचं शेवटच्या मिनिटाला आठवेल का आपल्याला की भगवंत म्हणजे आपला भगवंतांवरती आणि भक्तियोगावरती अतिशय जास्त प्रबळ विश्वास असणं गरजेचं आहे. कारण जे भगवंत आहेत हे आपल्या भक्तावरती विशेष प्रेम करतात. भक्त भगवंत म्हणतात मी कसल्याही प्रकारे हे करत नाही आहे, तुलना करत नाही किंवा दुजाभाव करत नाही, पण माझ्या भक्तांवरती मी जास्त प्रेम करतो. त्यामुळे जो भक्त आहे त्याच्यासाठी भगवंत योग्य प्रकारचं नियोजन करणार आहेत. एक प्रभुपादांचे शिष्य होते, त्यांनी प्रभुपादांच्या वेळेस सुरुवातीला खूप त्यांनी प्रचार प्रसार केला, मदत केली, काही कारणास्तव त्यांनी भक्ती सोडली. त्यांना एकदा प्रभुपाद म्हणाले होते की मी तुला घ्यायला नक्की येईल. त्याच्यानंतर त्यांनी भक्ती सोडली, पूर्ण भौतिक भरपूर भौतिक गोष्टीमध्ये कार्यरत झाले आणि पुन्हा शेवटच्या काही दिवसामध्ये अशी परिस्थिती आली की त्यांना पुन्हा काही भक्त भेटले आणि ते भक्तांच्या संपर्कात येऊन पुन्हा मंदिरात राहायला सुरुवात केली. आणि हा कालावधी खूप मोठा नव्हता, एक 2 ते 3 महिन्याचा कालावधी होता जेव्हा भक्तांच्या संघात आला आणि अचानक त्यांचा मृत्यू झाला. फक्त मृत्यूच्या काही क्षणाआधी त्यांनी सांगितलं, एका भक्ताला बोलवलं आणि सांगितलं की प्रभुपाद हॅज कम टू टेक मी, प्रभुपाद आलेले आहेत मला घ्यायला. तर त्यामुळे आपला भक्तियोगावरती तेवढा विश्वास असणं गरजेचं आहे. कृष्ण जे आहेत हे अतिशय कृपाळू आहेत, विशेष करून भक्तावरती अतिशय प्रेम करतात आणि त्याच्या ज्या काही गरजेच्या गोष्टी त्या देत राहतात. त्यामुळे डटे रहो, लगे रहो. ठीक आहे, कुठे होतो आपण? श्लोक क्रमांक 15 झाला ना. ठीक आहे, श्लोक क्रमांक 16. कर्मणा सकृतस्याहु सात्विकं निर्मलं फलं रजस्तस्तु फलं दुःखं ज्ञानं तमसफलं. पुण्यकर्माचे फळ शुद्ध असते आणि ते सत्वगुणामध्ये असल्याचे म्हटले जाते, परंतु रजगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे दुःख आहे आणि तमोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे मूर्खपणा आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण गृहस्थ जीवनामध्ये असताना आपण बरेचसे असे कर्म करतो, विशेष करून दान कर्म जेव्हा केला जातो तेव्हा दान आपण कुठे करत आहोत हे फार गरजेचं आहे. हे काही मला आठवतंय जेव्हा कोरोना आला होता त्याच कोरोनाच्या वेळेमध्ये सर्वांना आवाहन केलं होतं की बाबा तुम्ही देशसेवेसाठी जनसेवेसाठी दान द्यावं, किंवा अमुक जवळपासचे जे वेगवेगळे नगरसेवक जे आमदार खासदार आहेत ते लोकांकडून पैसे गोळा करत होते
आणि सांगत होते की लोकांसाठी कोरोनासाठी मदत करण्यासाठी आम्ही हा खर्च करणार आहोत. तर जेव्हा त्यासाठी मला आठवते की माझ्या बाबांनी जेव्हा त्यांनी लगेच 11,000 रुपये लिहून त्यात अमुक अमुक जो नगरसेवक त्याला दिले, त्यासाठी त्यानंतर दिल्यानंतर मला फोन केला, म्हणलं तुम्ही का दिले, नको द्यायला नको होते, कारण असं विश्वास होणे व कर्तव्य श्रीशू राजकुलेशन सांगितलं, जो राजा आहे त्याच्यावरती कधी विश्वास करू नये असं सांगितलेलं आहे, जे जो कोणी राजनीतिक आहे त्याच्यावरती विश्वास करू नये. चार चारंकीपणे सांगतो ह्या लोकांवरती विश्वास कसा ठेवणार, कारण ते रजोगुण आणि तमोगुणातच लागलेले आहेत, त्यामुळे ते त्याच गोष्टीसाठी वापरणार आहे. आपण त्यावेळेस आपण ज्या कोणत्या व्यक्तीला दान देतोय हे पाहणं फार गरजेचं आहे. आपण रस्त्यावरून जातो, रस्त्यावरून जात असताना कोणीतरी भिकारी येतो आणि भीक मागतो आपल्याला, आपण त्याच्या हातावरती काहीतरी पैसे टेकवतो, पण तो पैसे जेव्हा आपण टेकवतो तर त्यावेळेस तो जे काही वाईट कर्म करणार आहे त्याचे कारणीभूत आपण ठरणार आहे. त्यामुळे दान जे आहे हे तमोगुणात आहे, दान रजोगुणात आहे, आणि दान जे आहे हे सत्वगुणात आहे. ज्याप्रकारे आपण पाहतो की कोणाला देतोय त्याचप्रकारे आपण देताना आपली वृत्ती काय तेही आपण कुठल्या गुणात ते स्थित आहोत. रजोगुणात देताना त्या व्यक्तीची इच्छा आहे की बाबा मी मंदिरात दिलंय माझं नाव आलं पाहिजे, सगळ्या जगाला कळालं पाहिजे की माझं नाव, मी तो अमुक अमुक कौस्तुभदास याने एवढे एवढे डोनेशन दिलं, म्हणजे तो रजोगुणी व्यक्ती आहे. कोणी तमोगुणी व्यक्ती आहे तो देऊन टाकतो, त्याला माहित नाही कशासाठी दिलंय, कुठे दिलंय, का दिलंय, काहीच विचार करत नाही. पण सत्वगुणातला व्यक्ती योग्य ठिकाणी जातो, योग्य ठिकाणी दान देतो, योग्य प्रकारे त्याचं जे काही निदान आहे ते करतो. असे तमोगुणी व्यक्ती असतात, पैसे देतात पण पावत्या घेत नाही, काही विचार करत नाही, त्याला काही अर्थ नाही आहे. त्यामुळे आपण दान कुठे देतोय ते फार महत्त्वाचं आहे, कारण आपण दान दिल्यानंतर त्याचा प्रकार, त्याचा प्रभाव जो आपल्यावरती होणार आहे. तर सत्वगुणी विशेष करून मंदिरात दिल्यानंतर आपल्याला त्याचा भक्तिमय जीवनासाठी वृद्धीसाठी मदत होणार आहे. आपलं दान, आपलं धन जे आहे ते शुद्ध होणार आहे. ते जर आपण कोणातरी शिक्षणासाठी किंवा काहीतरी समाज कार्यासाठी दिलं तर त्याच्यातून आपल्याला रजोगुण प्राप्त होणार आहे, आणि रजोगुण म्हणजे अहंभाव आहे तो प्राप्त होणार आहे जास्तीत जास्त. रजोगुण म्हणजे त्या व्यक्तीला स्वतःची महानता सांगण्यामध्ये त्याला जास्त गर्व येतो, आणि तमोगुण व्यक्ती म्हणजे तमोगुणी व्यक्ती जाईल आणि म्हणे माझ्या मित्राला दारू प्यायची, मी त्याला दारूसाठी पैशाचं दान देतो, किंवा तो म्हणतो की बाबा कुठेतरी काहीतरी झालंय, हे सगळे प्रकार आहेत ना, डोळे दान करणे, नंतर रक्तदान करणे, हे सगळं तमोगुणाचा प्रकार आहे. त्या तमोगुणाद्वारे तो व्यक्ती कशा कुठल्या भोगकार्यासाठी ते वापरणार आहे ते आपल्याला माहीत नसतो आणि आपण देऊन टाकतो. त्यामुळे आणि त्या त्या तो जे काही कर्म करणार आहे, म्हणजे ह्या जीवनात आपण स्वतःचं कर्मफळ भोगतोयच, त्याच्यानंतर हे दान केल्यानंतर ज्या त्या त्या व्यक्तीने ज्याला जीवन प्राप्त झालंय तो त्याच्या जीवनात काय काय कर्म करणार आहे त्याचंही भोगावं लागणार आहे आपल्याला. जेव्हा ऐश्वर्या रायने सांगितलं होतं ना की माझे डोळे मी देऊन टाकणार आहे, त्यावेळेस तिचं फार गुणगान झालं होतं, पण तो सगळ्यात मूर्ख निर्णय होता तिचा ऑन रेकॉर्ड, सॉरी, कारण ती त्याची ती स्वतःचे डोळे कोणाला तरी देणार आहे, आणि त्या ज्याला ज्या व्यक्तीला दिसत नाही आहे तो नको त्या गोष्टी पाहणार आहे, आणि तो नको त्या गोष्टी पाहून नको त्या गोष्टी करणार आहे, त्याचं सगळं कर्मफळ जे आहे, कर्माचं जे पाप आहे ते तिला भोगावं लागणार. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आपण कोणत्या प्रकारे दान देतो हेही अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचप्रकारे आपण कोण इथे सांगितलं पुण्यकर्माचे फळ शुद्ध असते, सत्वगुणामध्ये त्यांनी ते सत्वगुणाचे आहे, परंतु रजोगुणाचे कर्मफळ कर्माचे फळ हे दुःख आहे, आणि तमोगुणाचे फळ जे आहे हा मूर्खपणा आहे. त्यामुळे आपण केलेलं कार्य हे मूर्खपणाचं कार्य नसावं, किंवा आपण केलेलं कार्य जे आहे हे दुःखाचं कार्य ठरू नये, कारण रजोगुण म्हणजे भोगविलास, रजोगुण म्हणजे इंद्रिय भोग आहे, आणि जेव्हा कधी व्यक्ती इंद्रिय भोग करतो त्यावेळेस त्याचं कार्य त्याचं रिझल्ट जो आहे हा दुःखच आहे. आणि सत्वगुण जे आहे त्याच्यामध्ये त्याला पुण्यकर्म पुण्य प्राप्त होणार आहे, जेही त्या व्यक्तीला बंधनाचं कार्य ठरणार आहे. त्यामुळे आपण जे काही कार्य करत आहोत, जे काही दान देत आहोत, जे काही कोणासाठी मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत, किंवा स्वतःचा जीवन निर्वाह करत आहोत, हा शुद्ध सत्वामध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा, किंवा शास्त्रांच्या आधारावरती गुरुच्या आदेशानुसार करण्याचा प्रयत्न करावा. तर तसं केलं तर आपल्याला कसल्याही प्रकारचं पाप पुण्याच्या कर्मबंधनात आपण अडकणार नाहीये. डोनेशन द्यायचं असेल तर ते मंदिरातच गुरु एक तर गुरूंना किंवा कृष्णाच्या सेवेसाठी देणं एवढंच योग्य आहे, तेच ॲडवायझेबल आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणाला देणं हे आपल्याला बंधनाचं कारण ठरणार आहे, आपल्याला माहिती असणं गरजेचं. ब्लड डोनेशन करू नये, भक्तांनी ब्लड डोनेशन आय डोनेशन करू नये. हां, करायचं असेल तर जो भक्त आहे त्याच्यासाठी ते करणं गरजेचं आहे. तर भक्तासाठी जर असेल तर करावं, किंवा आपण ब्लड ॲक्सेप्ट सुद्धा जेव्हा करतो आपण दुसऱ्यांचं, तर जर ते कोणा भक्ताचं असेल तर ते चांगलं आहे आपल्यासाठी, कारण त्याच्यातून आपल्याला काय काय प्राप्त होणार आहे ते माहीत नाही आपल्याला. म्हणजे राधेश्यामृत आम्हाला एवढं समजा की ब्रह्मचर्य आश्रममध्ये एकमेकांचे कपडे सुद्धा वापरायचे नाही आहेत, त्याच्याद्वारे सुद्धा आपण आपली कर्म जे आहेत एकमेकांवर. आम्ही आपण जी चप्पल घालतो आपण फार कॅज्युअली दुसऱ्यांची चप्पल घालून इकडे तिकडे जाऊन येतो,
जेव्हा आपण दुसऱ्याची चपल घालतो त्यावेळेस त्याची कर्म आहेत ते आपल्याकडे येतात. त्यामुळे आपण दुसऱ्याचं उष्ट खात नाही किंवा दुसऱ्याच्या गोष्टी परिधान करत नाही किंवा दुसऱ्याच्या ह्या गोष्टीमध्ये सुद्धा काळजी घेणं गरजेचं असतं. कारण आपण फार कॅज्युअली बऱ्याचशा गोष्टी अशा करून टाकतो. या वैदिक संस्कृतीमध्ये जी पत्नी आहे हे पतीचं उच्छिष्ट खायचं. का? कारण पतीचे जे विशेष गुण आहेत ते तिच्यामध्ये यावेत, पतीचे जे विशेष त्याचे जे काय आहे ते तिच्यामध्ये यावेत म्हणून ती घ्यायची. पण आता उलटं झालंय, कितीतरी ठिकाणी दिसतं की पती जो आहे तो बिचारा बालकांचं आणि पत्नीचं उच्छिष्ट खाऊन जीवन निर्वाह करतो, जसं त्या अजामिलची परिस्थिती झाली होती. तर त्यामुळे हे फार पाहणं गरजेचं आहे की बाबा म्हणजे ह्या सर्व गोष्टींच्या पाठीमागे अर्थ आहे. प्रत्येक आपण ज्या काही वैदिक संस्कृती गोष्टी शिकवल्या जातात प्रत्येक गोष्टी पाठीमागे अर्थ आहे. हरे कृष्ण प्रभूजी. हा बोला. हा प्रभूजी, तुम्ही जे म्हणतात की आता हे आपण कोणाचं घेऊ नये आणि कोणाला देऊ नये, ते कर्म आपल्याला लागतात. मग ते हो. जर समजा आपल्याकडनं कोणी मागितलं, समजा एखादा गरीब लोक असतात आता आदिवासी वगैरे, तर आपण त्यांना. हां, तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण रस्त्यावरती जातो, कोणी गरीबाला आपण दान देतो, कोणाला घर कोणी मोलकरीने त्याला साड्या देतात, तुम्ही जे काही त्या सगळ्या गोष्टी करताना आपण त्यांच्याकडून हरे कृष्ण महामंत्र बोलणं गरजेचं आहे. त्यांना प्रसाद देण्याचं आपण जर त्यांना काही देत असेल तर प्रसाद देणं गरजेचं आहे. त्यांना जितकी जास्तीत जास्त कृष्ण भावना देऊ शकू, जितकी जास्तीत जास्त कृष्ण नाम देऊ शकू तर तेवढं चांगलं आहे. आपण त्यांना, कारण गृहस्थ जीवनामध्ये जर त्यांनी कोणी मागायला आलं आणि दान नाही दिलं तर ते एक पाप आहे. जसं राधानाथ स्वामी महाराजांचं एक उदाहरण पाहतो. महाराज एकदा मुंबईमध्ये चालले होते कारमधून, आणि कारमधून जात असताना महाराजांनी नेहमी सांगितलं होतं ड्रायव्हरला की काही ना काहीतरी प्रसाद ठेवायचा. पण त्यांनी प्रसाद ठेवला नव्हता. महाराज चिडले त्याच्यावरती. महाराज म्हणाले, पुढच्या वेळेस जर तू काही प्रसाद ठेवला नाही, महाराजांनी सांगितलं त्याला पैसे देतो. आणि महाराज त्याला समजून सांगत होते की पैसे आपण का देत नाही, आपण प्रसाद का देतो, ज्या आपण तो आपल्याला समोर येतो तो कृष्ण मागतोय. त्यावेळेस तो कृष्ण प्रसाद देऊन आपण त्याचा उद्धार करणार आहोत. तर तशा प्रकारे अशा वेळेस जेव्हा वेळ येते आपल्याला काही द्यायचं तर त्याला कृष्णमय ते वातावरण कृष्णमय करणं किंवा त्या व्यक्तीला कृष्णमय करणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांना जेव्हा द्याल तर त्यावेळेस त्यांना हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला सांगा, त्यांना विनंती करा की भगवंतांना शरणागत जा, भगवंतांची भक्ती करा. ठीक आहे. हो प्रभूजी, पण ते घरी पण गृहस्थ जीवनामध्ये असताना देणं हे फार गरजेचं आहे. आणि त्यामुळेच गृहस्थ धर्म, गृहस्थ आश्रम जो आहे हा श्रेष्ठ मानला जातो बाकी सर्व आश्रमांपेक्षा. कारण गृहस्थ आश्रम जो आहे हा बाकीच्यांना मेंटेन करतो, सर्वांना मेंटेन करतो. त्यामुळे गृहस्थ आश्रम जो आहे हा श्रेष्ठ आहे. प्रभूजी, हरे कृष्ण प्रभूजी. बोला. ते जेव्हा ते लोक येतात ना आदिवासी वगैरे, मग आपण जर असं प्रसाद वगैरे दिला ना, हरे कृष्ण महामंत्र तर मी बोलायलाच लावतो प्रभूजी. म्हणजे कधी कधी म्हणजे पैसे म्हणजे लक्ष्मी पण मागतात. आपण अन्न दान केलं तर ते घेतात. प्रयत्न करावा की त्यांना लक्ष्मी न द्यावी, कारण लक्ष्मीचा दुरुपयोग होऊ शकतो. त्यांनी त्यांना दिलेल्या साड्या वगैरे किंवा जे काही वापर युज्ड गोष्टी आहेत किंवा प्रसाद आहे हे ग्रहण करतील ते किंवा वापरतील, त्यातून काही जास्त हे होणार नाही आहे. पण लक्ष्मी पैसे न देणं हे योग्य आहे. प्रयत्न करावा की पैसे नाही द्यायचे. चालेल. पैशाच्या बदल्यात काहीतरी देणं गरजेचं आहे. पण ठीक आहे, अजून कोणाला काही विचारायचं आहे? त्या व्यक्तीने जर त्याचं शरीराचं ऑर्गन डोनेशन करण्याचा जर निर्णय स्वतः दिलेला असेल तर त्याला त्याचे कर्म लागणार आहेत. जेव्हा जो व्यक्ती तो ऑर्गन घेणार आहे आणि त्याचा जसं जसा तो त्याचा जीवन निर्वाह करणार आहे, वापरणार आहे, ते त्याच्यात जर त्यांनी काही पाप कर्म केलं तर त्याचा काही पर्सेंटेज जो आहे त्या व्यक्तीला लागणार आहे. तो कुठल्याही देहात असू शकतो दुसऱ्या. त्यामुळे ऑर्गन डोनेशन वगैरे हा फंडा कधीच वैदिक शास्त्रामध्ये नव्हता. ठीक आहे. हरे कृष्ण प्रभूजी. शास्त्रांच्या विपरीत जाऊन लोक काहीही विक्षिप्त गोष्टी करतात, त्यामुळे तर कलियुगातले जीवात्मा जे आहेत हे उपद्रवी म्हटलेले आहेत. इतका उपद्रव चाललाय की स्त्रीला पुरुष बनायचं, पुरुषाला स्त्री बनायचं, त्यात काहीच अर्थ राहिलेला नाहीये. आणि असे एकमेकांचे जठर कोणी त्याला कोणाला देत आहे, कोणी हार्ट देत आहे, कोणी डोळे देत आहे, कोणी काय लंग्स देत आहे, काय काय किडनी दान करत आहे, त्यातून काय व्यक्ती करणार आहे? त्याला ते सगळं प्राप्त झाल्यानंतर तंदुरुस्त होणार आहे आणि भोग करणार आहे. आणि तो भोगविलास करायला लागल्यानंतर कोण कारण आहे? त्या व्यक्तीला त्याचं कर्म लागणार आहे. कॅल्क्युलेशन एकदम सोपं आहे, काहीच त्याच्यात किचकट काही नाही आहे.
आणि एवढं सगळं किचकट गोष्टी आपण करतो आणि म्हणतो मला मी दुःख का भोगतोय, भगवंतांनी अशी सृष्टी निर्माण का केली, भगवंतांनी काही नियम बनवले त्याचं तू पालन करत नाही, त्यामुळे तुला यातना भोगावं लागतात. यस माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद. प्रभूजी, आता महाराजांची जी यात्रा झाली जगन्नाथ पुरीला, तर त्याचा असा एक अनुभव की आपण मंदिरामध्ये जातो ना दर्शनासाठी, तर तिथे नाही का जबरदस्तीने ते पंडा लोक टाका म्हणतात दान, नाही दिलं तर माप शब्द वगैरे बोलतात, तर मग ते जे बोलून ते काही लागतं का असं, किंवा असं कोणी ती नाही का ते काय बोलतात ते लागतं, त्याच्यापेक्षा अति महत्वाची गोष्ट आहे की भगवंतांच्या सेवेमध्ये जे व्यक्ती आहेत ते भगवंतांचे दास आहेत हे आपण मानणं गरजेचं आहे. तुम्ही द्वारकेला गेल्यानंतर द्वारकेला असे बरेच लोक भेटतील, जगन्नाथपुरीला भेटतात, आणखीन बाकी ठिकाणी गेल्यानंतर असे लोक भेटतात, असे जे पंडे आहेत किंवा ब्राह्मण आहेत असे भेटतात, तर त्यांना थोड्याफार प्रमाणामध्ये दक्षिणा दिली पाहिजे, कारण ते भगवंतांच्या सेवेमध्ये आहेत आणि आपला त्याच्यात त्यांना देण्याच्या पाठीमागे हाच भाव आहे की बाबा ते भगवंतांच्या सेवेत लावतील किंवा स्वतः जरी वापरणार असतील तरीही ते भगवंतांचे सेवक असल्यामुळे ते ठीक आहे. इनफॅक्ट ह्या ब्राह्मणांना सुद्धा मेंटेन करणं गृहस्थ जीवनाचं, गृहस्थ जीवनाचं एक धर्म आहे, कारण त्यांना तसं पाहायला गेलं तर तुम्ही जर पाहिलं तर जगन्नाथपुरीचे जे पांडा आहेत त्यांचा पगार किती माहिती आहे, 900 रुपये प्रत्येक महिन्याला पगार आहे त्यांचा. हां बरोबर आहे, म्हणजे आजकालचे पांडे ते तंबाखू गुटखा वगैरे खाताना दिसतात किंवा बरेचसे चहा कॉफी पिणारे पंडे आहे ब्राह्मण सगळीकडेच दिसतात, तर पण तर ठीक आहे, पण त्यांना देणं त्यांना त्यांना मेंटेन करणं हे धर्माचं कार्य आहे, म्हणजे एक गृहस्थ धर्माचा धर्म आहे, गृहस्थ जीवनाचा एक धर्म आहे तो, त्यामुळे अशा पंडांना थोडेफार लक्ष्मी देणं त्यात काही अडचण नाही आहे. तुम्ही इनफॅक्ट काढून ठेवली पाहिजे, ते आमच्याकडूनही मागतात, ते आम्हालाही खूप बळजबरी करतात, त्यामुळे मी कधीही जगन्नाथपूरला गेलो तर मी 10-10 नोटा ठेवत असतो आणि मी वाटत असतो 10-10 नोटांचे काय आहे. एकदा मला पकडला आणि म्हणाले तू मिस्कॉन आलं की असं 10 रुपये होत आहे. अजून एक हे ठीक आहे, समजा हे भगवंताचे सेवक असतात पण आपण सिग्नलला वगैरे असतो तर ते गे लोक नाही का टाळ्या वाजून पैसे द्याच म्हणतात, ते प्रसादही घेत नाहीत, मग ते भीतीपोटी आपण त्यांना लक्ष्मी द्यावीच लागते ना, मग अशा वेळी काय करायचं. कोणी जर तुम्हाला काही मागत असेल, कृष्ण भक्त एक वैष्णव म्हणून तुमच्याकडे कोणी हात पुढे केला तर हे समजणं गरजेचं आहे की तो व्यक्ती आपल्याला कृष्ण मागतोय, आपल्याकडे कृष्ण देण्याची आपल्याकडे शक्ती आहे, त्यामुळे आपण कृष्ण प्रसाद द्यायचा. जर कृष्ण प्रसाद तो व्यक्ती घेत नसेल किंवा दिला नसेल तर जेव्हा तेव्हा त्याला आपण 1, 2, 10 रुपयाचा जो कॉईन येतो जेव्हा हातावरती ठेवतो त्यावेळेस त्यांना हरे कृष्ण म्हणण्यासाठी विनंती आपण करू शकतो. आपण जेव्हा काही देतोय तर त्यावेळेस ते नक्कीच पालन करतील आणि त्यांना हरे कृष्ण महामंत्र किंवा हरे कृष्ण कमीत कमी त्यांच्याकडून बोलून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. हो हो नाही प्रत्येक किती सिग्नलवरती जर बघितलं ना तिलक आहे तर लगेच ते हरे कृष्ण म्हणतात आणि निघून जातात, त्यांना माहिती त्यांचं जीवन खूप दुःखमय आहे, त्यांच्यासारखं दुःखमय जीवन कोणाचं नाही आहे, त्यामुळेच त्यामुळे त्यांना तर ही एक हे एक चांगली सांत्वना आहे, त्यांच्यासाठी एक सहानुभूती आहे, त्यांना थोडीस हे मिळते त्यांना की बाबा कोणी हरे कृष्ण म्हणते कोणी प्रेमाने त्यांच्याशी हात जोडत आहे त्यांच्यासमोर. आपण चांगला आपल्याकडे मंदिरामध्ये पण 2-3 जण भक्त झालेले आहेत, येतात ते प्रॉपर 16 वळांचा जप करतायत, तिलक लावतात, येतात ते मंदिरामध्ये. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना नक्कीच करू शकतो, गरजेचं आहे, कारण असं शरीर असा देह कोणाला भेटू नये आणि अशी यातना जी आहे ती कोणाला होऊ नये. ठीक आहे. काय श्लोक क्रमांक 17 तात्पर्य वाचावं, श्लोक क्रमांक 16 महत्वाचा श्लोक आहे हा. श्लोक क्रमांक 17 सत्वा संजायते ज्ञानम रजसो लोभ एव च प्रमाद मोह तमसो भवतो ज्ञानमेव च. सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते, रजगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणापासून प्रमाद मोह अज्ञान उत्पन्न होते. तर वारंवार भगवंत हे सांगतात, का सांगतात,
ऑर्डर 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 चल, हरे नाम हरे नाम हरे नाम हे केवल. आपण मुलांना म्हणतो ना, किती वेळा सांगायचं रे तुला तसा प्रकारे भगवंत म्हणतात, कितीतरी वेळा सांगितलं तरी हा असाच आहे, सुधारणारच नाही. तर आपल्याला वारंवार हे सांगण्याच्या पाठीमागे आणखीन महत्त्वाची गोष्ट आहे की आपण कुठे स्थित आहोत हे वारंवार आपल्याला समजतं आहे आणि आपल्याला त्यातून बाहेर निघायची याची जाणीव व्हायला पाहिजे. तर सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणातून लोभ उत्पन्न होतो. आता रजोगुणाचं लक्षण आपण पाहिलं होतं, ती कामवासना आहे आणि रजोगुणातून उत्पन्न होतो तो लोभ. आणि त्यानंतर तमोगुणातून प्रमाद मोह आणि अज्ञान उत्पन्न होतं. तर षडरूपू जे आहेत हे रजोगुणातून आणि तमोगुणातून उत्पन्न होतात. काय षडरूपू महेश तू? षडरूपू काय आहेत? व्हेरी गुड. त्यानंतर महत्वाचा श्लोक, श्लोक क्रमांक 18. ऊर्ध्वं गच्छति सत्वस्ता. मध्ये तिष्ठन्ति राज. सत्वगुणी रजगुणी तमगुणी व्यक्ती कुठे कुठे जातात, काय त्यांची परिस्थिती होते, या ब्रह्मांडामध्ये जरी असेल ते कुठे पोहोचतात त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्ता. जे सत्वगुणातले आहेत हे वरती जातात, मध्ये म्हणजे या भूलोकावरती, या डिस्कवर अधो गच्छन्ति तामसा. आणि असे जे नित्यतम गुणामध्ये स्थित लोक ते आहेत ते नरक लोकात अधपतन त्यांचं होतं. तात्पर्य या श्लोकामध्ये प्रकृतीच्या तीन गुणांतील कर्माचे परिणाम अधिक वृत्ती विस्तृतपणे सांगण्यात आले आहेत. स्वर्ग लोकाचा समावेश असलेल्या उच्चतर लोकांच्या मालिकेमध्ये अत्यंत उन्नत अवस्थेतील जीव वास करतात. त्या मात्रेमध्ये सत्वगुणाचा विकास होतो, त्यानुसार जीवांना या मालिकेमधील विविध लोकांची प्राप्ती होऊ शकते. ज्या मात्रेमध्ये सत्वगुणाचा विकास होतो त्यानुसार जीवांना या मालिकेमधील विविध लोकांची प्राप्ती होऊ शकते. या लोकांमध्ये सत्यलोक, ब्रह्मलोक हा उच्चतः लोक आहेत. या ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मांडातील आदिजीव ब्रह्मदेव वास करतात. आणि आपण पूर्वीच पाहिले आहे की ब्रह्मलोकातील अद्भुतकारक जीवांचे अनुमान करणे कठीण आहे, परंतु त्यांच्या प्रकारचे उन्नत जीवन सत्वगुणामुळे आपल्याला प्राप्त होऊ शकते. रजोगुण हा एक प्रकारचे मिश्रण आहे, तो सत्वगुण आणि तमगुणांच्या मध्यामध्ये आहे. मनुष्य हा सदैव शुद्ध नसतो, परंतु तो जरी पूर्णपणे रजोगुणामध्ये स्थित असला तरी तो या पृथ्वीवर केवळ एक राजा किंवा धनवान मनुष्य म्हणून राहतो. परंतु गुणांच्या मिश्रणामुळे त्याची अधोगतीही होऊ शकते. या पृथ्वीवरील रजोगुणी किंवा तमोगुणी लोक यंत्राच्या सहाय्याने बळेच उच्चतर लोकांमध्ये जाऊ शकत नाहीत. रजोगुणी पुढील जन्मात वेडा बनण्याचीही शक्यता असते. बापरे. या ठिकाणी कनिष्ठ गुणांचे तमोगुणांचे वर्णन जघन्य असे करण्यात आलेले आहे. जघन्य गुणवृत्ती स्तर, जघन्य मतलब जघन्य अपराध असं म्हणतो ना, जघन्य पाप. तमोगुणांच्या वृद्धीचे परिणाम अत्यंत धोकादायक असतात. भौतिक प्रकृतीमधील हा अत्यंत कठीण गुण आहे. मानव योनीच्या खालोखाल पशु, पक्षी, सरपटणारे प्राणी, वृक्ष इत्यादी 80 लाख योनी आहेत. आणि तमोगुणांच्या विकासानुसार मनुष्याची या अधम योनीप्रत अवनती होते. या श्लोकातील तामसा हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. तामसा हा श्लोक जे लोक उच्चतर गुणावरत प्रगती न करता निरंतर तमोगुणातच राहतात त्यांचा दर्शक आहे. त्याचे भविष्य अत्यंत अंधकारमय असते. तमोगुणी किंवा रजोगुणी, तमोगुणी आणि रजोगुणी मनुष्यांना सत्वगुणप्रत उन्नत होण्याची संधी आहे. व ही संधी म्हणजे कृष्ण भावनामृत होय. श्री कृष्ण भावनामृत संगी जय. परंतु जो या संधीचा लाभ घेत नाही तो निश्चितपणे कनिष्ठ गुणातच राहतो. कृष्ण भावना की जय. आपण त्याचा लाभ घेतोय का, आपण परत कनिष्ठ गुणातच राहतोय हे पाहणं गरजेचं आहे.
श्रील प्रभुपाद की जय, त्रिगुणमयी माया की जय. त्यांचा आश्रय घ्यायचा आपल्याला नाही. त्यांना प्रार्थना करायची की आम्हाला दुर्गे दुर्गट भारी तुझ बिन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, आरी पडलो आता संकट निवारी, जन्मा मरतांते वारी. ठीक आहे, धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय, श्रीमद भगवद्गीता की जय. तर आपण जेव्हा पुढे भेटणार आहोत पुढच्या रविवारी, तर त्यावेळेस सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण याचं 3 कॉलम बनवायचे आहेत. आणि त्या कॉलममध्ये सत्वगुणातल्या काय काय कार्य आहेत, त्याच्यातून काय प्राप्त होतो सत्वगुण, त्यातून त्याचे जे लक्षण आहेत, त्यानंतर सत्वगुण त्यातून जे होणारे त्यात प्राप्त होणाऱ्या गोष्टी आहेत, त्याच्यातून सत्वगुणातून प्राप्त होणाऱ्या काय म्हणतात त्याला कुठे व्यक्ती पोहोचणार आहे त्या गोष्टीचं त्याचं गोष्टीचं विभाजन करा. त्यानंतर सत्वगुणातलं सत्वगुणामध्ये जो व्यक्ती हे 3 गुणातले जे व्यक्ती आहेत त्याचे आवडते खाण्याचे पदार्थ, त्याचं आवडतं म्युझिक, नंतर त्या व्यक्तीचं जे आवडती वेळ, हे सगळं गोष्टींचं जे आहे त्याचं एक आपलं कॉलम बनवून घ्या. हा 3 गुणांचं ठीक आहे. 2 होमवर्क दिलेले आहेत, लक्षात राहतील ही अपेक्षा. 9.17 काय श्लोक आहे? दामहस पितामहस्य जगतो माता धाता पितामह वेदम पवित्रम ओंकारम ऋत्वा कृत्साम यजुरेव च. मी या जगताचा पिता माता आधार आणि पितामह आहे. आपण याच्यावरती पाहिलं होतं की पितामह हा शब्द का वापरलेला आहे. मी ज्ञेय शुद्धीकर्ता आणि ओंकार आहे, तसेच ऋग्वेद सामवेद आणि यजुर्वेदच ही मीच आहे. राजविद्या राजगुह्यम ज्ञानम. हरे कृष्णा. आजही काही भक्त जे आहेत हे ऑनलाईन होते, काही भक्तांनी परमिशन घेतली होती, काही भक्तांनी परमिशन घेतली नव्हती, तर कृपया असं करू नका. ज्यांनी ऑफलाईन सांगितलं त्यांनी कृपया ऑफलाईन उपस्थित राहा. अचानक आले बाहेर गावी जरा. हा हरे कृष्णा. हो अचानक तुम्ही बाहेर आलात, पण तुम्ही बाहेर गावी आले जरा, त्यामुळे अचानक तुम्ही मला एक छोटासा फोन केला असता किंवा मेसेज टाकला असता तरी चाललं असतं. मी अचानक तुम्हाला परवानगी दिली असते. ठीक आहे, तर मी ही विनंती आहे सर्व भक्तांना, तुम्ही असं अचानक जरी बाहेर गेलात तरी अचानक फोन करून किंवा मेसेज टाकून सांगू शकता.